नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी आहे तुमचा दोस्त, आजच्या आपल्या परिसंवादाचा होस्ट अभिजित. मित्रांनो, आजच्या परिसंवादाची सुरुवात करण्याच्या आधी अजून आपले बरेचसे मित्र जॉईन होत आहेत, आमची सिस्टीम सेट होते, तोपर्यंत मी तुम्हाला आजच्या परिस्थितीवर आधारित कविवर्य केशवसुत यांच्या कवितेतलं एक छोटासा कडवा ऐकवतो. कवितेचं नाव आहे तुतारी, आणि त्या कडवं आहे, प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावर नोंदा, बसविनिता का वाढविती मेधा, विक्रम काही करू चला तर, प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा. प्राप्त काल हा आजचा काल आहे, हा विशाल भूदरासारखा आहे. म्हणजे कसं की एखाद्या ओबडधोबड डोंगरासारखा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला आता लेणी खोदायची आहे. तुम्ही एलोराला बघितलं असेल की एक ओबडधोबड डोंगर होता, आणि त्यामध्ये कोणीतरी शिल्पकाराने अतिशय कल्पकृतीने जिद्दीने तिथे त्याने एक सुंदर लेणी आकारली. आज जर ती लेणी तिथे आकारली नसती तर तो एक ओबडधोबड डोंगर राहिला असता. तर मित्रांनो, आज कदाचित या कोरोनामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे हा आपल्याला आपल्यावरती हा प्रसंग आलेला आहे, आणि हा प्रसंग एखाद्या ओबडधोबड डोंगरासारखा आहे, कठीण चढायला कठीण वाटणार आहे, पण त्यावरतीच आपल्याला सुंदर लेणी खोदायची आहे. आणि निज नामे त्यावर नोंदा, म्हणजे त्या लेण्यांवरती तुमचं नाव देखील असलं पाहिजे की हा तुम्ही केलेलं आहे. बसविनी ते का वाढवी ते मेधा, बसून तर मेधच वाढणार आहे, चरबीच वाढणार आहे. विक्रम काही करा, चला तर काहीतरी विक्रम करा, काहीतरी एखादा रेकॉर्ड तयार करा की ज्याच्यामुळे लोक म्हणतील की नाही, अगदी ऍडव्हर्स सिच्युएशन होत्या तरी सुद्धा यांनी हे या परिस्थितीला मात करून गेले, आणि यांनी यातून एक विश्व निर्माण केलं, सुंदर लेणी तयार केली. तर मित्रांनो, मला आशा आहे की ही कविता, या कवितेतला हा कडवा आपल्याला निश्चितपणे आवडला असेल. तर चला याबरोबरच आज आपण सुरुवात करूया. आपल्या परवाच्या ज्या राहिलेला भाग होता, परवाला आपण इन्स्टॉलेशन बद्दल विचारलं, आणि आज आपण त्याच्यामधल्या मेंटेनन्स बद्दल चर्चा करणार आहोत. आता हा स्क्रीन शेअर करण्यासाठी मी एक कोड देतोय आमच्या मित्रांना, 527342834464409. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण परवाचं जे प्रेझेंटेशन झालं होतं, परवाचं जे वेबिनार झालं होतं, त्यामध्ये काही लोकांनी काही कॉमेंट्स विचारलेल्या होत्या, काही प्रश्न विचारलेले होते, त्याच्यातल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरं देऊ आणि तिथून मग पुढे आपण सुरुवात करू. तर सर्वात पहिला प्रश्न होता योगेश लोखंडे यांचा, 3 इंची पाईपावरती किती इंचाचा एअर रिलीज वॉल बसवावा लागेल? 150 मीटर, 150 पाईप आहे म्हणजे जवळपास 900 मीटरचं अंतर आहे त्यांचं, आणि किती मीटरवरती? तर योगेशजी, 3 इंची पाईपलाईन आहे, साधारणपणे 1 इंचाचा तुम्हाला एअर रिलीज वॉल लागणार आहे. प्रॉपर कॅल्क्युलेशन प्रमाणे कदाचित वेगवेगळे येईल, कारण तुमचं प्रोफाईल माहित नाही, तुमचं एल सेक्शन माहित नाही, ती पाईपलाईन कशी जाते, वरती जाते, उंच सखल भागातून जाते का सरळ सोट जाते, हे आपल्याला माहित नाही. तोपर्यंत डायरेक्ट कॉमेंट करता येणं मुश्किल आहे, पण थंब रूलने 1 इंचाचा पाईपलाईन वॉल तुम्हाला साधारणपणे लागू शकतो. आणि जर सरळ सोट पाईपलाईन असेल, कुठेच त्याच्यात चढ उतार फारसे नसतील, तर दर साधारणपणे 500 ते 700 मीटर अंतरावरती एक वॉल तुम्ही लावा. जर पाईपलाईन मध्ये कुठे चढ उतार असेल तर जिथे चढाचा भाग आहे, जिथे टॉप आहे त्याचा वरचा भाग, तिथे तुम्ही एक वॉल तुम्ही लावणं आवश्यक आहे. तो वॉल छोटा असू शकतो, मोठा असू शकतो, कसं आहे त्याचे गणित, म्हणजे कदाचित छोटस अंड्युलेशन असेल, जिथे एअर कमी होण्याची शक्यता असेल, कमी येण्याची शक्यता असेल हवा, तर तिथे 1.5 इंचाचा वॉल चालू नये, छोटा साधा आपला सिंगल युनियन एअर रिलीज वॉल देखील तिथे चालू शकतो. दुसरा प्रश्न होता मसने साहेबांचा, प्रमोद मसने यांचा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पेशल ग्रेड सॉल्व्हंट सिमेंट अँड सिम्पल वन अँड वेन टू यूज. मसनेजी, परवाच्या आपल्या प्रेझेंटेशन मध्ये थोडासा होता, मी मागे जातो प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स मध्ये.
प्रेझेंटेशन मधली स्लाइड सॉल्वंट सिमेंटची आपली आता परत घेतली आहे. मसनेजी, तुम्ही इथे बघाल की 16 ते 50 mm पाईप जर असेल तर त्याला रेग्युलर सॉल्वंट सिमेंट लागेल. 51 ते 200 mm त्याला मीडियम बॉडीड आणि 200 mm पेक्षा वरती असेल तर हेवी ड्युटी किंवा हेवी बॉडीड सॉल्वंट. आता हे रेग्युलर बॉडीड, मीडियम बॉडीड, हेवी बॉडीड हे प्रकार काय आहे तर आणि हे प्रकार कशावरून ठरतात तर ते विस्कोसिटीवरून ठरतं. तुम्ही जर बघाल तर रेग्युलर बॉडीची विस्कोसिटी आहे 90 mPa/s² म्हणजे 90 cm², मीडियम बॉडीड 500 cm² आणि हेवी बॉडीड जी आहे ती 1600 cm². आता ही विस्कोसिटी बदलते म्हणजे कशामुळे बदलते तर सॉल्व्हंट सिमेंट मध्ये आपण त्या दिवशी बघितलं की काही त्याच्यामध्ये सॉल्व्हंट्स आहे, त्याच्यानंतर ड्राईंग एजंट्स आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीव्हीसीची जी रेझिन आहे किंवा पावडर आहे ती पीव्हीसीची पावडर त्याच्यामध्ये पीव्हीसीची पावडर कमी जास्त झाली की याची विस्कोसिटी बदलणार सॉल्व्हंट सिमेंटची. तर जिथे जास्त पावडर टाकली जाणार तिथे विस्कस जास्ती होणार सॉल्व्हंट सिमेंट तुमचं. आणि ते पावडर ज्याच्या याच्यासाठी तिथे असते की ज्या गॅप्स असतात ज्यावेळेला तुम्ही सोल्युशन लावतात पाईपलाईन थोडस वरचा लेअर त्याचा सॉफ्ट होतो दोघी बाजूचा लेअर सॉफ्ट होतात मध्ये जी गॅप असते ती गॅप भरून काढण्यासाठी पीव्हीसीचं रेझिन तिथे आवश्यक असतं. जेवढं जास्ती रेझिन तेवढं तिथे विस्कोसिटी वाढणार. तर जर तुमचं रेग्युलर यूज असेल आणि सहसा ड्रिप इरिगेशन सिस्टीम म्हणजे 7-8 इंचापर्यंतचं ड्रिप इरिगेशन सिस्टीमचे पाईप असतात तर तिथे तुम्ही एक जनरल यूज साठी पण म्हणजे रेग्युलर बॉडीड जर नसेल वापरायचं तर मीडियम बॉडीड सॉल्व्हंट सिमेंट तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये 500 cm² इतकं त्याच्यामध्ये विस्कोसिटी असली पाहिजे. तो डब्बा तुम्ही घेताना बघून घ्या की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, त्याच्यावरती लिहिलेलं असतं, इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. हा पण कदाचित तुम्ही जर हा डब्बा ओपन करून ठेवलेला असला किंवा जास्त वेळ तो ऑफ द शेल्फ असेल तर अशा वेळेला त्याच्यामधलं सॉल्व्हंट किंवा जे ड्राईंग एजंट्स आहेत ते निघून जातील आणि ते थिक व्हायला लागेल. तर दॅट इज नॉट अ गुड सिमेंट म्हणजे ते चांगलं सॉल्व्हंट सिमेंट नसेल. आणि त्याच्यानंतर खालच्या चार्टमध्ये आपण दाखवलेलं होतं की किती 1 लिटर जर सॉल्व्हंट सिमेंट घेतलं तर त्याच्यामध्ये किती जॉईंट्स होतील हे मीडियम बॉडीड साठी ऍप्लिकेबल टेबल आहे. अजून पुढचे प्रश्न एक मिनिट. सलीम मुलानीचा प्रश्न होता डिफरन्स बिटवीन प्रेशर रिलीफ वॉल, प्रेशर रिड्युसिंग वॉल, प्रेशर सस्टेनिंग वॉल. सलीम जी, याला आपण याच्यासाठी एक सेपरेट वेबिनार घेणार आहोत ऍटोमेशन आणि स्पेशालिटी वॉल्स म्हणून. तर त्यामध्ये हा विषय मी विस्तारपूर्वक कव्हर करणारच आहे म्हणजे अगदी त्याचे कनेक्शन कसे करायचे काय हे देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये. पण आता तुमच्या या शंकेला एक जस उत्तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रेशर रिलीफ वॉल आणि प्रेशर सस्टेनिंग वॉल हे सारखेच असतात. म्हणजे आज आपण जे रेग्युलर प्रेशर रिलीफ वॉल वापरतो तो प्रेशर सस्टेनिंगचं पण काम करतो. हा क्विक प्रेशर रिलीफ वॉल वेगळे असतात जे फास्ट ओपन किंवा क्लोज होतात त्याच्यासाठी जे असतात. तर रेग्युलर जे प्रेशर रिलीफ वॉल वापरले जातात त्यांचं काम काय की त्यांचं काम आहे की एखाद्या प्रीसेट प्रेशरच्या वरती जर प्रेशर जायला लागलं तर तो वॉल उघडतो आणि त्याच्यातून पाणी बाहेर जायला लागतं किंवा पुढे जायला लागतं आणि तो मागचं प्रेशर सस्टेन करतो म्हणजे मागचं त्याच्या अपस्ट्रीमचं जे प्रेशर असतं ते सस्टेन करतो. म्हणूनच त्याला सस्टेनिंग पण म्हणतात. म्हणजे जर तुम्ही 2.5 kg किंवा 3 kg जर सेट केलेलं असेल एखाद्या प्रेशर रिलीफ वॉलला तर 3 kg वरच्या प्रेशरला तो उघडेल आणि मागे 3 kg ठेवायचा प्रयत्न करेल. तो मागे झिरो करणार नाही किंवा डाऊन नाही करणार तर तो सस्टेनिंगचं पण काम करतो. आणि रिड्युसिंग याच्या उलट असतो. रिड्युसिंग डाऊनस्ट्रीम साईडचं खालचं प्रेशर जे आहे ते तुमचं सेट केलेलं ते प्रेशर त्या सेट प्रेशरला वॉल नेहमी ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे खालती जर तुम्ही 3 kg प्रेशर ठेवलं किंवा सेट केलेलं असेल तर अपस्ट्रीम साईडचं प्रेशर 4 जरी होऊन गेलं तरी तो खालती 3 ठेवायचा प्रयत्न करेल, 5 जरी झालं तरी 3. त्याची जी काही रेंज असेल त्या रेंजमध्ये तो ठेवायचा प्रयत्न करेल. बिरू जानकरचा प्रश्न होता प्लीज गाईड ऑन द एक्झॅक्ट प्लेसमेंट ऑफ ऑनलाइन ड्रिपर्स फॉर हॉर्टिकल्चरल प्लांट्स. बिरुजी, एक्झॅक्ट प्लेसमेंट तर त्या झाडानुसार ठरते किंवा कोणत्या प्लांटसाठी तुम्ही वापरताय त्याच्यानुसार ठरते. एक थंबरूल तुम्हाला सांगतो की सहसा जेव्हा प्लांट छोटा असतो हॉर्टिकल्चरल प्लांट असेल छोटा प्लांट तुम्ही प्लांटेशन केलंय त्यावेळेला तो झाडाच्या जवळ असतो. त्याच्यानंतर झाड जसजसं मोठं होत जातं जसजशी कॅनॉपी त्याची वाढत जाते तसतसा तो सरकत जातो. पण कॅनॉपीच्या सेंटरला नाही जात पण झाड पूर्णपणे मोठं झाल्यानंतर तो कॅनॉपीच्या सेंटरला ठेवला जातो. जर तुमची कॅनॉपी वाईड स्प्रेड असेल किंवा रूट झोन वाईड स्प्रेड असेल तुम्ही आज कदाचित सकाळी KV पाटील साहेबांच्या लेक्चरमध्ये बघितलं असेल की
स्वीट लाईन किंवा ऑरेंजचा जो रूट झोन त्यांनी दाखवलेला जवळपास कॅनॉपीच्या पलीकडे गेलेला रूट झोन होता, कॅनॉपी इतकंच रूट झोन होता, तर हा रूट झोन कव्हर करायला तुम्हाला कॅनॉपी आणि जो काही तुमचा बुंदा असेल झाडाचा त्याच्या मध्यभागी किंवा बुंद्याच्याच बाजूला थोडस ते तुम्हाला ठेवणं ड्रिपवर पोझिशन करणं आवश्यक आहे आणि ते जी काही तुमची पाण्याची गरज असेल त्या झाडांची त्याच्याप्रमाणे तितके नंबर ऑफ ड्रिपर्स तुम्ही स्प्रेड करून ठेवा. आणि काल सांगितल्याप्रमाणे ड्रिपरची जागा एकदा फिक्स केली तर ड्रिपर वारंवार आणू नका. हा ड्रिपर तुम्ही सरकत नाल, जसजसं झाडाची ग्रोथ वाढ होते तसं तसं तुम्ही त्याला स्लोली तुम्ही त्याला मूव्ह कराल, पण सडनली मूव्ह नका करू. आज इथे होता उद्या तिथे असं नाही होणार. तर मला वाटतं तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सलीमचा अजून एक प्रश्न होता आणि सलीम बरोबर गजानन कोतकरांचा एक प्रश्न होता की सॅन फिल्टर मॉडेल मध्ये कोणतं मॉडेल चांगलं आहे, हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल. मित्रांनो बऱ्याचदा हा प्रश्न येतो की मी सॅन फिल्टर वापरताना वापरू कोणतं, आडवं उभं, म्हणजे ज्याला आम्ही क्लीन मास्टर म्हणतो आडव्याला आणि उभ्याला आम्ही फिल्टर मास्टर म्हणतो, तर क्लीन मास्टर वापरू का फिल्टर मास्टर वापरू, याचं उत्तर देऊ शकतात की तुम्ही सिस्टीम कोणती वापरतायत, तुम्ही ड्रिप लाईन कोणती वापरतायत, किंवा सिस्टीमचा उपयोग कदाचित फॉगिंग सिस्टीम किंवा ग्रीनहाऊस साठी आहे का, याच्यानुसार ठरवावं लागेल. जर तुम्ही ग्रीनहाऊस साठी सिस्टीम वापरत असाल जिथे फॉगर्स आहेत, जिथे अपर्चर किंवा ओरिफिस साईज 0.5 mm पेक्षा कमी आहे, तिथे मी रिकमेंड करेल की तुम्ही व्हर्टिकल किंवा फिल्टर मास्टर वापरायला हवा. आणि जर तुमची रेग्युलर ड्रिप सिस्टीम असेल जिथे 4 LPH आसपासचा ड्रिपर आहे, जिथे ड्रिपरचा क्रॉस सेक्शन साधारणपणे 0.7 by 0.7 किंवा त्याच्या वरचा क्रॉस सेक्शन एरिया आहे, तिथे तुम्ही हॉरिझॉन्टल फॅन फिल्टर किंवा क्लीन मास्टर वापरू शकता. तर दोघांमध्ये फरक काय आणि दोघांमध्ये हे का वापरायचं ते का नाही वापरायचं, तर एक लक्षात घ्या की सॅन फिल्टरसाठी पण एक ऍक्च्युली आम्ही एक पूर्णपणे मोठा व्हिडिओ घेणारच आहे ज्याच्यामध्ये फिल्टरेशनचे बेसिक्स आणि फिल्टरेशनचे रिलेटेड सर्व उत्पादनं आपण त्याच्याबद्दल विस्तारपूर्वक चर्चा करणार आहोत. पण तरी सुद्धा एक जनरल तुम्हाला माहिती म्हणून सांगून देतो की आडव्या सॅन फिल्टरची फिल्टरेशन इफिशियन्सी कशावरती अवलंबून असते, तर ती दोन गोष्टींवरती अवलंबून असते. एक तर सँडचा किती एरिया तुम्ही प्रोव्हाइड करतात, म्हणजे किती एरियावरच्या सँडवरती पाणी पडतंय, दुसरं किती डेप्थ तुम्ही देताय, किती डीप पाणी जात आहे. तर ज्यावेळेला तुम्हाला प्रिसिजन फिल्टरेशन हवं असतं त्यावेळेला डेप्थ महत्वाची आहे की तेवढ्या डेप्थवरती डेप्थ मधून पाणी जायला हवं, म्हणजे तुम्हाला जे काही बारीक सारीक कण शेवाळ माती ती पूर्णपणे काढली जाईल. जर जिथे तुमचे ओरिफिस साईज छोटे असतील, ड्रिपरची डिस्चार्ज कमी असेल 0.8 किंवा 1.2 किंवा 1.6 LPH पर्यंत तुम्ही जात असाल, तर तिथे तुम्ही व्हर्टिकल सॅन फिल्टर वापरू शकता, किंवा फॉगर्स वापरताय तुम्ही तर तिथे तुम्ही व्हर्टिकल सॅन फिल्टर किंवा फिल्टर मास्टर वापरू शकता. दुसरे ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की हायर डिस्चार्ज असतील तर तुम्ही तिथे हॉरिझॉन्टल किंवा क्लीन मास्टर वापरू शकता. का? कारण फिल्टरेशन तर प्रॉपर हवंच आहे तुम्हाला. जर तिथे व्हर्टिकल वापरलं तर चालणार नाही का, तर डेफिनेटली चालू शकतं, प्रिसिजन तुम्हाला मिळेल. पण ज्या जिथे सर्फेस एरिया जर कमी होत असेल तर तिथे तुम्हाला बॅकवॉश वारंवार करण्याची शक्यता वाढते. म्हणजे कसं की सर्फेस एरिया कमी सर्फेस एरियावरती जास्ती पाण्याचा लोड तुम्ही टाकताय तर वरचा लेअर लवकर चोपायला लागतो, जो काही रेतीचा वरचा लेअर आहे, आणि तिथून मग वारंवार तुम्हाला बॅकवॉश करायची शक्यता वाढते. तर रेग्युलर ड्रिप सिस्टीम मध्ये वारंवार बॅकवॉश करण्याची गरज तुम्हाला म्हणजे करावं नाही असं वाटत असेल तर तुम्ही हॉरिझॉन्टल सॅन फिल्टर किंवा क्लीन मास्टर वापरू शकता ज्याच्यामध्ये सर्फेस एरिया, कारण ज्यावेळेला एखादं सिलेंडर जर उभं ठेवलं तर त्याचा छोटा सर्फेस एरिया मिळतो, तेच जर आडवं केलं तर मला मोठा सर्फेस एरिया मिळतो रेतीचा, तर जिथे सर्फेस एरिया वाढतो अशा ठिकाणी तुम्ही वापरू शकता. मित्रांनो आता आपल्या मला म्हणजे आशा आहे की तुमच्या या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे समाधानपूर्वक मिळालेली असणार. तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर आजच्या सेशनमध्ये सुद्धा तुम्ही कॉमेंट्स करू शकता, कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता, आणि हा सेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण प्रत्येकाने या सेशनला शेअर करणं आवश्यक आहे. मित्रांनो जेवढं शेअर कराल, जेवढं ज्ञान वाटाल तेवढं वाढेल, तर हे वाटण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ज्ञान मी वाटू शकत नाही इथे उभा राहून, हे ज्ञान माझ्याकडून जे काही थोडंफार ज्ञान आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय ते ज्ञान वाटण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मित्रांनो तर मित्रांनो काल आपण चर्चा केली इन्स्टॉलेशन बद्दल, ठिबक सिंचन संचाची योग्य उभारणी कशी करायची यामध्ये मी त्रुटक माहिती दिली, जसं मी आज तास सांगितलं की फिल्टरेशन किंवा इतर ज्या बाबी आहे त्याच्याबद्दल आपण विस्तारपूर्वक अजून वेबिनार घेणार आहोत, भरपूर
जी काही माहिती आमच्यापर्यंत आहे ती सगळीच्या सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न या वेबिनारच्या माध्यमातून असणारच आहे. कालच्या आपल्या परवाच्या म्हणजे शनिवारच्या आपल्या प्रेझेंटेशन मध्ये किंवा वेबिनार मध्ये आपण सँड फिल्टरची उभारणी कशी करायची, स्क्रीन फिल्टर लावायचा कसा, काय काय काळजी घ्यायला पाहिजे, सपोर्ट कसे दिले गेले पाहिजे, मेन लाईनचं इन्स्टॉलेशन कसं करावं, बॉलवॉलचं इन्स्टॉलेशन करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, इनलाईन अंतरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, याबद्दल आपण चर्चा केली. आता सर्वात महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर, जसं आपण सुरुवातीलाच बोललो होतो परवाच्या सेमिनारच्या, की चार स्तंभ आहे एका सफल ठिबक सिंचन पद्धतीचे, चार महत्वाचे स्तंभ आहे ज्याच्यामध्ये आहे योग्य डिझाईन, उत्तम गुणवत्तेचा माल, चांगलं प्रॉपर इन्स्टॉलेशन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॉपर मेंटेनन्स किंवा त्याची निगा राखणं किंवा त्याचा रखरखाव जो आहे, देखभाल जी आहे ती चांगल्या रीतीने करता येणार. कारण हे पहिले तिन्ही मुद्दे जरी चांगले असले आणि इन्स्टॉलेशनच बरोबर नसेल, म्हणजे गाडी घेतली नवी कोरी चांगली मर्सिडीज बेंझ पण तिला वापरायला कोणी मेंटेनन्स करायला तयार नाही, तिची सर्व्हिसिंग करायला तयार नाही, तर ती बैलगाडीच आहे मर्सिडीज बेंझ, तर तसं नको व्हायला. म्हणून आपल्याला ठिबक सिंचनचं मेंटेनन्स कसं करावं याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ठिबक सिंचन संचा तसं बघितलं तर आपल्या शरीरासारखाच आहे. आपल्या शरीरामध्ये पण एक पंप आहे, तो पण पंपिंग करत असतो. आपल्या शरीरात पण अनेक लॅटरल्स आहे, इकडे तिकडे जात आहेत, त्या काहीतरी ब्लड घेऊन जात आहेत, रक्त घेऊन जात आहेत आणि त्यांच्यामध्ये पण काही ना काही प्रॉब्लेम येतो. कधी कधी काय म्हणतो आपण की बीपीचा त्रास सुरू झाला, म्हणजे काय झालं की कुठली तरी लॅटरल चोक व्हायला लागली, मागचं प्रेशर वाढतंय तो म्हणजे बीपी वाढतोय तुमचा. ती लॅटरल चोक कुठे होते, का बरं होते, काय कारणामुळे होते, कोलेस्ट्रॉल वगैरे 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 अनेक गोष्टी असू शकतात त्याच्यासाठी. तर ते प्रॉपर मेंटेनन्स जर नसेल तर तिचं लॅटरल चे चोकिंग सुरू झालं, म्हणजे काय झालं की प्रॉपर मेंटेनन्स म्हणजे काय, एक्झरसाइज नाही झाली, कार्डियक एक्झरसाइजेस नाही झाल्या, खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या कदाचित, लाईफस्टाईल आपली चुकीची असू शकते, काही कारण असू शकतात, पण कुठेतरी मेंटेनन्सचा प्रॉब्लेम सुरू झाला, बरोबर आहे. कदाचित पंप काम नीट नाही करत आहे, व्यवस्थित प्रेशराइज करत नाहीये सिस्टीमला, तिथे तुमचा लो बीपीचा किंवा दुसरा काही त्रास असू शकतो. तर हे सगळे आपल्या शरीरासारखंच आहे ड्रिप सिस्टीम. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रॉपर मेंटेनन्स करायचे आहे ज्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी प्रॉब्लेम येतील किंवा प्रॉब्लेम येणारच नाही, किंवा जर प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून काय एक प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायचे आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार. पण याआधी, सर्वात आधी, आपल्या ठिबक सिंचन संचामध्ये सुरुवातीला ज्यावेळेला ठिबक सिंचन संचाची उभारणी करतात त्याच वेळेला तुमचं जे स्रोत आहे, तुमचा जो पाण्याचा स्रोत आहे त्याची क्वालिटी कशी आहे ते तपासून घेणं, म्हणजे कदाचित ठिबक सिंचन मी कोणतं वापरू ही डिसिजन, हा निर्णय घ्यायच्या वेळेसच पहिल्यांदा पाणीची क्वालिटी गुणवत्ता बघितली जाते, ती तुमची प्रॉपर वॉटर क्वालिटी टेस्ट करणं तुम्हाला आवश्यक आहे. की काय आहे माझ्या पाण्यामध्ये येतं, काय कोणत्या प्रकारचे क्षार आहे, आयरन आहे, सोडियम आहे, कार्बोनेट्स आहे, बायकार्बोनेट्स आहे, सल्फाइड्स आहे, सल्फेट्स आहे, नक्की काय आणि हे आहे तर मग मी काय करायला हवं, तर किंवा ठिबक सिंचन संच कसा निवडायला हवा त्या दृष्टीने. तर पाण्याची क्वालिटी टेस्टिंग करायला विसरू नका. जमिनीची क्वालिटी तर अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक जण सॉइल टेस्टिंग आजकाल करतं, सॉइल हेल्थ कार्ड प्रत्येकाच्या खिशामध्ये असतातच. तर सॉइल हेल्थ कार्डच्या मधून तुम्हाला समजतं की माझ्या सॉइल मध्ये कोणते न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहे आणि मला न्यूट्रिएंट बॅलन्स करायचा असेल माझ्या पिकांसाठी तर कोणते न्यूट्रिएंट्स किती प्रकारे कशा रीतीने दिलं जाणं आवश्यक आहे. तर सर्वात पहिले पाणी माती परीक्षण हे एवढं करणं आवश्यक मित्रांना. त्यानंतर आता प्रत्येक सिस्टीम मधलं मेंटेनन्स काय काय करावं याची एक मोठी यादी देण्यापेक्षा मी असं केलेलं आहे की याच्यामध्ये डेली तुम्ही रोज शेतावरती गेले तर डेली काय काय ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे हे झालं डेली मेंटेनन्स. दुसरं एक 15 दिवसानंतर काय ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे ते झालं पाक्षिक मेंटेनन्स. 15 वाड्यानंतर जे करायचं आहे ते. तिसरं दर महिना किंवा 1.5 महिने किंवा 2 महिने तुमच्या पाण्याच्या क्वालिटीनुसार काय देखभाल तुम्ही करणं आवश्यक आहे ते झालं एक मंथली मेंटेनन्स. चौथं दर 6 महिन्यानंतर काय काय मेंटेनन्स करणं आवश्यक आहे तुमच्या सिस्टीम मध्ये ते झालं एक अर्धवार्षिक मेंटेनन्स, हाफ इयरली आपण ज्याला म्हणू. तर हे अशा प्रकारे तुमचं एक इरिगेशनचं एक मेंटेनन्सचं एक शेड्यूलच तयार होतं की काय काय मला आज करायचं आहे, काय उद्या 15 दिवसांनी करायचं, कशा रीतीने मला सिस्टीमचं मेंटेनन्स करायचंय. तर सर्वात पहिले डेली मेंटेनन्स, रोज तुम्ही आले शेतात आले, सिस्टीम तुमची प्रॉपर आता इन्स्टॉल झालेली आहे, तुम्हाला आता काही काळजी नाही, पाणी सगळीकडे जात आहे व्यवस्थित, यु आर हॅपी. आता काय करणार, सकाळी शेतामध्ये पहिले आले की
तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्या सिस्टीम चालू केल्यानंतर जे प्लॉट ऑन करताय, जिथे तुम्ही पाणी सोडताय तिथलं प्रेशर चेक करा. तिथे तुम्हाला मी काल दाखवलं होतं की अशा प्रकारचे जे प्रेशर गेज अडॅप्टर्स आहे हे सिंपल आहे, हे खिशात घालून फिरू शकतात. खिशातून काढायचं, गांधीजींच्या कसं इथे घड्याळ असायचं गांधीजींचं, तसं तुमच्याजवळ एक घड्याळ असलं पाहिजे प्रेशर मोजण्याचं. याच्याने तुम्ही पाईपलाईन वरती प्रेशर चेक करा. सबमेन जवळचं प्रेशर किती असलं पाहिजे हे तुमच्या डिझाईन मध्ये दिलेलं असेल तर त्याप्रमाणे मेंटेन असणं आवश्यक आहे. डिझाईन मध्ये निसर्ग दिलेलं आणि तुम्ही नॉन प्रेशर कॉम्पन्सेटिंग पेपर वापरत असाल तर साधारणपणे 1.5 kg आसपासचं प्रेशर सबमेनच्या इनलेटला असणं आवश्यक आहे. सबमेनच्या इनलेटला म्हणजे कुठे, सबमेनचा वॉल ओलांडल्यानंतर त्याच्या पलीकडे एक प्रेशर चेक पॉइंट तुम्ही तयार करा. तिथे जाऊन तुम्हाला हे खुपसायचं, प्रेशर चेक करायचं, तुम्हाला जे काही प्रेशर तिथे ते दिसेल तर प्रेशर चेक करायचं. याला किती वेळ लागणार, तुमचा प्रत्येक प्लॉट चालू झाला की तिथे जाणार, तिथे दाबून तुम्ही बघणार, एक हार्डली 1-2 मिनिटाचं काम आहे. सगळ्या प्लॉटमध्ये तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये प्रेशर चेक करू शकता. प्रेशर का चेक करायचं, परवा आपण बोललो होतो मित्रांनो, ड्रीप इरिगेशन सिस्टीम ही प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम आहे. प्रेशर वरती चालणारी, प्रेशर वरती दबावावरती आधारित ही इरिगेशन सिस्टीम आहे. दबाव योग्य, ते योग्य दबावालाच तो ड्रीपवर योग्य प्रवाह दर देतो. जर दबाव कमी झाला, प्रेशर कमी झालं तर फ्लोरेट कमी झाला, दबाव वाढला तर फ्लोरेट वाढला. जर नॉन पीसी ड्रीपर वापरत असाल तर, पीसी जरी वापरत असाल तुम्ही तरी पीसीची एक रेंज असते, प्रेशर कॉम्पन्सेटिंग ड्रीपरची सुद्धा एक रेंज असते, 0.5 ते 4 किंवा 0.8 ते 3 वगैरे जे काही असेल ती. त्याच्या खालती जर प्रेशर असेल तर पीसी हा पीसी राहत नाही, तो पाणी त्याच्यातून भळाभळा होईल. तर ते तसं व्हायला नको म्हणून प्रेशर चेक करणं आवश्यक आहे. प्रेशर हा एक हेल्थ इंडिकेटर आहे तुमच्या संचाचा, की प्रेशर चांगलं म्हणजे माझा संच जवळपास चांगल्या स्थितीत चालू आहे. त्याच्यानंतर इरिगेशन झालं, एक प्लॉट इरिगेशन झालं, दुसऱ्याचं झालं, सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतात जे कोणते फिल्टर लावलेले असतील, सँड फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असेल, जो कोणता असेल, तर सिस्टीम बंद करण्याच्या आधी तुम्ही त्याला प्रॉपरली ड्रेन करून घ्या. म्हणजे स्क्रीन फिल्टर असेल तर ड्रेन वाल उघडा, मल्टिपल टाइम्स त्याला उघडा आणि बंद करा, उघडा बंद करा, त्याच्यातून सगळं जी काही घाण असेल अडकलेली ती त्या दिवसाची घाण तिथूनच काढून निघून जाऊ द्या. सँड फिल्टर असेल तर त्याला एक बॅकवॉशची सायकल पूर्ण करून घ्या, बॅकवॉश करून घ्या. 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट किंवा 2 मिनिटाचं बॅकवॉश लागतं, किती जे फिल्टर आहे तुमचे नंबर ऑफ फिल्टर्स त्याच्याप्रमाणे त्याला बॅकवॉश करून घ्या पूर्ण. हायड्रोसायक्लॉन फिल्टर असेल तर त्याचा ड्रेन वाल उघडून त्याच्यातून सगळं बाहेर जाऊ द्या. फिल्टर उघडायचे का, फिल्टर उघडायचे नाही अजून, फिल्टर फक्त तुम्हाला ओपन करायचे, ड्रेन वॉल ओपन करायचा किंवा बॅकवॉश करायचं झालं. त्याच्यानंतर सिस्टीम मध्ये फ्लोरेट सर्वसाधारणपणे सारखा येतोय का, एवढं तुम्ही नजरेने बघा. हे नजरेने बघायचं, इथे काही तुम्हाला लगेच मोजत बसायचं नाही, प्रत्येक दररोज जाऊन कोण मोजणार, हेच काम करायचे का असं तुम्ही म्हणाल नाही. तर प्रवाह दर सगळ्या ड्रीपर मधून पाणी पडतंय का, वेटिंग स्ट्रीप साधारणपणे येते का सारखी, हे सगळं एकदा नजरेने बघून घ्या शेतात तुम्ही फिरतातच. त्याच्यानंतर काही ड्रीपर जर त्याच्यात नसतील चालत, जर ऑनलाईन ड्रीपर असतील तर त्याला थोडस उघडून तुम्ही साफ करू शकता. जर ड्रीपर इनलाईन असेल तर थोडस काठीने त्याला काठीने झटकलं तर बऱ्याचदा काय असतं, एक शार जे असतात ते लूज असतात सुरुवातीला, एकदम सुरुवातीला जाऊन एकदम घट्ट बसत नसतात, किंवा रेतीचे कण मातीचे कण आतमध्ये ड्रीपर मध्ये जाऊन घट्ट बसलेले नसतात, ते हळूहळू ते सुरुवातीला लूज असतात. त्याला जर पाण्याचा एखादा झटका मिळाला, प्रेशर मिळाला थोडस, किंवा एखादा काठीने झटका दिला तर ते तो जो कण अडकलेला असतो तो निघून सटकतो पुढे आणि निघून जातो बाहेर. तर थोडस त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर सिस्टीम तुमची झाली पूर्ण की तुम्ही सबमेनचा वॉल उघडायचा सिस्टीम बंद करण्याच्या आधी, त्या सेक्शन बंद करण्याच्या आधी, आणि एक 1/2 मिनिट किंवा जास्तीत जास्त 1 मिनिट जितकी लांब सबमेन असेल त्याप्रमाणे सबमेन फ्लश वॉल जो होता काल तुम्हाला दाखवला होता तो उघडून तुम्ही त्याला फ्लश करू शकता. त्याला फ्लश केलं त्याच्यामध्ये असलेली घाण जी आहे ती सगळी, जी शेवटी आलेली घाण असते ती निघून जाते. म्हणजे काय झालं, रोजचा हिशोब रोज क्लिअर केला तुम्ही, रोज आलेली जी काही घाण होती ती तिथून तुम्ही काढून टाकली. सँड फिल्टर, स्क्रीन फिल्टर, हायड्रोसायक्लॉन जे असतील तुमचे फिल्टर ते तुम्ही स्वच्छ करून घेतले. हे झालं डेली रुटीन करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो 15 दिवसानंतर काय करायचं, डेलीचं झालं आपण बघितलं, 15 दिवसानंतर काय करायला पाहिजे, तर 15 दिवसानंतर तुम्ही रॅन्डमली ड्रीपरचा फ्लोरेट चेक करा. सिस्टीम मध्ये संचात तुम्ही फिरतात तुमच्या शेतामध्ये, रॅन्डमली 3 मिनिटापर्यंत ड्रीपरचा फ्लोरेट चेक करा. तो फ्लोरेट त्याला गुणून म्हणजे 3 मिनिटात इतकं पाणी, तर एका तासात किती, तर 4 लिटर येतोय का, साधारणपणे ±10% तुमचा फ्लोरेट असणं आवश्यक आहे. तो येतोय की नाही याची खात्री करा. तर तुम्हाला खात्री होईल की येस
माझा प्रवाह दर योग्य प्रमाणे मिळतोय. जर नसेल जर ओपनेबल ड्रिपर असेल तर त्याला कुठे उघडायची गरज असेल तो उघडून साफ करा, त्याचा फायदा तोच आहे की त्याला उघडून साफ करता येतं. कुठे लिकेज तो होत नाहीये याची काळजी घ्या. दर 15 दिवसांनंतर तुम्ही फिरून कुठे बारीक सारीक कुठे गळतंय का पाणी, शेवटी प्रत्येक ड्रॉप काउंट करतोय. आणि उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये तर तुमचं प्रत्येक थेंबाचं महत्व आहे. तर अशा वेळेला कुठेतरी पाणी गळतंय आणि ते गळतच राहतंय असं नको व्हायला. तर ते कुठे गळत असेल तर तिथे रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर स्क्रीन फिल्टर असेल किंवा डिस्क फिल्टर असेल तुमचं, तर दर 15 दिवसानंतर एकदा त्याला बाहेर काढा. आता रोज तुम्ही काय करतात, रोज तुम्ही त्याचं ड्रेन वॉल उघडतात बंद करतात, म्हणजे रोजच्या रोज जी मेंटेनन्स होतं त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं की त्याला फ्लश केलं. बऱ्याचदा काय असतं मित्रांनो की काय काही जे कण असतात किंवा जे काही कचरा असतो ना तो चिटकतो, किंवा शेवाळाचा तुकडा असतो किंवा काय असतं ते अडकून बसतात स्क्रीन जवळ किंवा डिस्क जवळ. आणि ते तुम्ही नुसतं ड्रेन वॉल उघडला म्हणून ते लगेच निघून जात नाही बाहेर, ते तिथेच अटकलेले असतात. त्याला थोडासा एक ड्रेन वॉल उघडता म्हणजे काय करता तुम्ही एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा झिरो प्रेशर आणतात सिस्टीम मधलं प्रेशर, प्रेशर डिफरन्स मुळे जे काय असेल ते तिकडे जायचा प्रयत्न करतो. पण ते बऱ्याचदा तिथून सुटतच नाही, स्क्रीन वरती चिटकलेलं असतं किंवा क्षाराच्या बारीक पापुद्रा किंवा लेअर असतो, कारण सिस्टीम बंद करतात तुम्ही रोजच्या रोज. सिस्टीम बंद केली म्हणजे तिथे जे पाणी असतं ते पाणी एखाद्या वेळेला खाली उतरून जातं आणि ते जे उरलेला ओलावा असतो तो तिथे सुकतो आणि क्षाराचा एखादा पातळ पापुद्रा तिथे तयार होतो. स्क्रीन वरती क्षाराचा पापुद्रा तयार होतो, हा क्षाराचा पापुद्रा काही निघत नाही. तुम्ही ड्रेन वॉल उघड बंद केली तरी तो तिथून काही सुटत नाही. तर अशा वेळेला दर 15 दिवसानंतर स्क्रीन बाहेर काढा, त्याला रगडून व्यवस्थित धुवा. स्क्रीन कुठे फाटलेला नाहीये हे चेक करा, कारण बऱ्याचदा काय असतं की काही दगड वगैरे एखाद्या वेळेला सक्शन पाईपातून ओढला गेला आणि पंपाच्या प्रेशरने जोरात तो थ्रू झाला तर तो स्क्रीन फिल्टर वरती स्क्रीन वरती जाऊन आदळतो आणि तो स्क्रीनला डॅमेज करतो, छिद्र करून टाकतो. तर हे छिद्रकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं, पण ते तिथून छिद्र वाढत जातं आणि तिथे मोठं होल तयार होऊन जातं, तिथून कचरा आतमध्ये जाऊ शकतो. तर कुठे छिद्र तर पडलेलं नाही हे चेक करा, कुठे डॅमेज तर नाही झालेलं हे चेक करा. त्याच्यानंतर मित्रांनो दर 15 दिवसापर्यंत म्हणजे 15 दिवसात तुम्हाला लॅटरल सगळ्या तुमच्या ज्या संचाच्या असतील त्या फ्लश करणं आवश्यक आहे. आता दर 15 दिवसात याचा अर्थ 15व्या दिवशी सगळ्या लॅटरल उघडून साफ करायच्या आहे का, तर नाही. तुम्हाला रोज ठरवून घ्या की माझ्या संचामध्ये साधारणपणे माझा एक शेत आहे याच्यामध्ये किती लॅटरल आहे. समजा असं समजा की 1000 लॅटरल असतील किंवा 2000 लॅटरल्स असतील अंतरलेल्या, तर 2000 लॅटरल मला उघडून साफ करायच्या आहे. तर 15व्या दिवशी मला पहिल्या सेक्शन पर्यंत यायचंय परत, अशा हिशोबाने मला किती लॅटरल रोजच्या साफ करावं लागतील याचं गणित करा की रोज मी 10, 15, 20, 25 ज्या काही लॅटरलचं गणित येत असेल त्याप्रमाणे इतक्या लॅटरल मला रोजच्या साफ करायचे आहे. म्हणजे 15व्या दिवशी मी परत पहिल्या सेक्शन पाशी येईल आणि त्याला साफ करेल. लॅटरल फ्लश करताना एक एक लॅटरल उघडा, सगळ्याच्या सगळ्या 15 करायचे असेल तर 15च्या 15 उघडून दिल्या असं नका करू. एक लॅटरल उघडा, फ्लश होऊ द्या तिला पूर्ण, बंद करा. दुसरी लॅटरल उघडा, दुसरी लॅटरल फ्लश करा. फ्लशिंग करायची प्रोसेस वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे, सिम्पल आहे. त्यांनी लॅटरलचे एंडकॅप काढायचे, उघडायचं, बंद करायचं, परत लावायचं. तर अशा रीतीने तुम्ही त्याला फ्लश करू शकता लॅटरलला. कारण काय असतं मित्रांनो, सबमेन फ्लश करणं, लॅटरल फ्लश करणं या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण महत्वाच्या आहे. कारण संचामध्ये येणारा जो काही कचरा आहे, काळी कचरा आहे, हा सगळा सुरुवातीला संचाच्या शेवटी जाऊन बसतो. स्टॅग्नंट एंड जो म्हणतो आपण त्याला, तर स्टॅग्नंट एंडला तिथे पाण्याचा प्रवाह नसतो पुढे, तिथे जाऊन तिथे स्थिरावतं पाणी, तिथे जाऊन ते बसतात आणि तिथून काढले नाही तर मग ते संचाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर तिथून तुम्ही काढून टाका त्याला. रोजच्या रोज काही प्रमाणात काही लॅटरल्स घ्या. दररोज तर काही 5000 लॅटरल तुम्ही साफ करू शकणार नाही, तर रोज काहीतरी प्रमाणात लॅटरल घ्या आणि त्या साफ करा, परत लावा. असं करता करता डेली दर 15 दिवसापर्यंत तुमच्या सगळ्या लॅटरल फ्रेश झालेल्या असतील. तर हे पाक्षिक रखरखाव, एक छोटासा व्हिडिओ मी इथे प्ले करतो. याच्यामध्ये हेच गोष्टी दिलेल्या आहेत ज्या मी मगाशी बोललो, पण मला पाणी प्यायला वेळ मिळावा म्हणून मी या व्हिडिओ तिथे दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पाणी ड्रिपर साफ करण्यासाठी असा स्पॅनर तुम्ही वापरू शकता मित्रांनो. हा इथे यांच्या हातात दिसत आहे या व्हिडिओमध्ये, ही एक बग कॅप. काही ठिकाणी आपल्याला मुंग्यांनी आतमध्ये पीसी ड्रिपरचा डायफ्राम कुरतडली किंवा आतमध्ये मुंग्यात जाऊन बसल्या आणि ड्रिपरला चोक केलं, अशा रीतीचे काही कंप्लेंट्स आम्हाला येतात. तर ही कंप्लेंट येऊ नये म्हणून, किंवा काही काही ठिकाणी काही काही लोकांना कसं असतं, हाय डिस्चार्जचा ड्रिपर असतो, समजा 8 MPHचा किंवा 14 लिटरचा ऑनलाईन ड्रिपर जर तुम्ही वापरत असाल तर या ड्रिपरचं थेंबा थेंबाने पाणी कधी देणार नाही, त्याची धार येणार थोडीशी.
कारण एवढा मोठा फ्लो म्हटल्यानंतर तो असा थेंब बनू शकत नाही त्याचा एवढा मोठा, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यातून थेंब किंवा प्रॉपर एखादा मोठासा थेंब हवा असेल किंवा कमी याची धार हवी असेल तर मग तुम्ही ही बक कॅप लावू शकता. ही बक कॅप याच्यावरती लावली तर याच्यातून मुंग्या आतमध्ये जाऊ शकत नाही, पण पाणी मात्र चारही बाजूने बाहेर येतं आणि तुमच्या ड्रिपर मध्ये बाहेरून कोणताही किडा मुंगी आतमध्ये जाणार नाही आणि थेंब तयार होतो प्रॉपरली. तर तिथे तुम्ही ही वापरू शकता. ही झाली बक कॅप. त्याच्यानंतर स्पॅनरचा वापर करून तुम्ही ड्रिपर उघडा. ड्रिपरचं डायफ्राम असेल किंवा त्याच्या इन्सर्ट असेल तो तुम्ही साफ करा. तो हरवणार नाही याची काळजी घ्या, कारण जो टर्बो की ड्रिपर असतो तो थ्री पीस ड्रिपर असतो, त्याच्यामध्ये तीन पीस असतात आणि हे तीन पीस जे असतात हे तीन पीस करताना जसं आता मी काढताना जी डायफ्राम माझी खाली पडायला लागली ती डायफ्राम खाली पडणार नाही किंवा इन्सर्ट पडणार नाही याची काळजी घ्या. आणि तो प्रॉपर धुवून क्लीन करून त्याच्यावरती काही बारीक कचरा आलेला असतो, रेतीचे कण असतात ते साफ करून त्याला परत टाईट करा. मित्रांनो जर तुम्ही पीसी ड्रिपर वापरत असाल तर त्याला स्पॅनरने परत प्रॉपर टाईट करणं आवश्यक आहे. हे जर तुम्ही कमी जास्त टाईट केलं, एखाद्याने जास्ती ताकद लावली एखाद्याने कमी ताकद लावली टाईट करताना, तर त्या पीसी ड्रिपर मधून प्रवाह कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्याला प्रॉपर टाईट करणं आवश्यक आहे कारण त्याच्या टाईटनिंग वरती त्याचं प्रेशर कॉम्पन्सेशन पण अवलंबून आहे. हा जेल ऑफ ड्रिपर ज्या व्हिडिओमध्ये दिसतोय आता तो दोन पीस ड्रिपर आहे, दोनच पीस आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे एक पीस नेहमी हातात असतो साफ करताना पडून जाण्याची शक्यता नसते. जसं आठ एलपीचा ड्रिपर तुम्ही बघता तिथे. त्याच्यानंतर जर कुठे काही पंक्चर असतील काही असेल तर तिथे तुम्ही गुप्लग लावू शकता. छोटासा प्लग असतो तिथे तुम्ही हा प्लग खोचून तुम्ही हा तिथे जर काही पंक्चर असेल किंवा चुकीच्या ठिकाणी होल झालेला असेल एखाद्या वेळेस ऑनलाईन ड्रिपर करताना तर तिथे गुप्लग लावून तुम्ही त्याला प्लग करू शकता. पाईपलाईन वरती सुद्धा तुम्ही प्लग करू शकता. कधी कधी इनलाईन चेक मधून एखादी धार बारीक धार उडायला लागते. ही धार उडण्याचं कारण काय असतं की आउटलेट जवळ काही बारीक शेवाळ किंवा क्षाराच्या पापुद्र तयार होतो आणि त्याच्यामुळे त्याला बारीक तोंड उरतं फक्त बाहेर पाणी निघाल्या तर त्याच्यातून धार येते बाहेर आणि धार उडत असते. तर काही नाही, ते क्षाराचा पापुद्रा काढा किंवा शेवाळ काढा, आउटलेट पूर्ण मोकळं करा, त्या ड्रिपरला थोडस असा हलवा तर परत त्याच्यातून पाणी बाहेर निघायला लागेल. सँड फिल्टरची सँड ही ऍक्च्युली दर 6 महिन्यानंतर चेक करायला सांगतो आम्ही, पण हे तुम्ही इथे कशी करायची ते इथे दाखवलेलं आहे. ती सँड फिल्टरची सँड जी आहे किंवा रेती ही अणुकीचीदार त्याचे कण असले पाहिजे, टोकदार कण असले पाहिजे, अँग्युलर याला म्हणतो आपण. गुळगुळीत झालेले नको, गोटे नको झालेला, रेतीची बारीक कण नको व्हायला. आणि दर 15 दिवसानंतर हा एक महत्वाचा मुद्दा इथे ड्रिपरचं सँड फिल्टरचं कव्हर काढा बाहेरचं, आतमध्ये हात टाका, रेती पूर्ण ढवळा, इकडची रेती तिकडे करा आणि ती बॅकवॉश मोडमध्ये पूर्ण पाणी तिथून बाहेर येऊ द्या. हा अतिशय इफेक्टिव्ह उपाय. आणि हा का करायचा मित्रांनो हे सांगतो तुम्हाला, कारण काय असतं की तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं की डेली काय काम करायचं, डेली बॅकवॉश करायचं. ते डेली बॅकवॉश करतात, संच बंद केला की त्याच्यातलं पाणी बऱ्याचदा खाली उतरून जातं, लाईन मध्ये जातं, कारण ड्रिपर मधून थोडं थोडं पाणी गळत असतं. तर अशा वेळेला काय होतं की जे ओलावा असतो रेतीचा किंवा जी ओलसर रेती आतमध्ये असते उन्हात तापल्यानंतर या रेतीतल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि तिथे क्षार जे असतात ते क्षार तिथेच राहतात, पाणी उडायला लागतं. तर हे क्षार आणि रेती म्हणजे एक प्रकारे काय झालं की सिमेंट आणि मॉर्टर रेती एकमेकांमध्ये कालवल्यासारखे मिक्स झाले तर ते एकमेकाला पकडायला लागतात. हे रेतीचे कण एकमेकांमध्ये पकडून त्याला आपण सँड केकिंग म्हणतो. असा एक केक तयार होतो, वरच्या बाजूला एक लेअर तयार होतो आणि हा लेअर एक स्लॅब सारखा लेअर तयार होतो सँड फिल्टरचा. आणि बॅकवॉश करताना हा खाचा खा लेअर उचलून काही साफ केलं जाणं शक्य नाही. मग कधी कधी काय होतं बॅकवॉश करताना खालच्या प्रेशरमुळे थोडीशी त्याच्यामध्ये कधी भेग पडते आणि ते स्वच्छ पाणी किंवा खालचं पाणी स्वच्छ पाणी किंवा ते पाणी जे आहे ते वरती जायला लागतं आणि आपल्याला वाटतं बॅकवॉश चालू आहे, स्वच्छ पाणी येत आहे, बॅकवॉश व्यवस्थित आहे. तर असं होऊ नये म्हणून एक 15 दिवसानंतर घ्यायची काळजी. अगदी तुम्ही ऍटोमॅटिक सँड फिल्टर वापरत असाल तरी सुद्धा दर 15 दिवस एक सांगण्याचा मुद्दा आहे, कदाचित 20 दिवस होऊ शकतात, 25 दिवस होऊ शकतात, 10 दिवसही असू शकतात ते. तर तेवढ्या दिवसानंतर एक ठराविक काळानंतर सँड फिल्टरचं झाकण उघडा, बॅकवॉश चालू करा, आतमध्ये हात टाका, रेती ढवळा. आतमध्ये हात टाकून रेती ढवळत असताना कोणती कॅन्डल आतमध्ये जे काळ्या रंगाच्या ज्या कॅन्डल स्क्रीन आहे त्या तुटणार नाही याची काळजी घ्या आणि बॅकवॉश करा. थोडासा हात दाखावा लागेल, थोडासा हात ओला होईल, पण तुमचं बॅकवॉश तुमचं सँड फिल्टर अतिशय क्लीन राहील, सॉफ्ट राहील. रेती नेहमी भुसभुशीत किंवा सॉफ्ट राहील आतमध्ये, कडक हार्ड गोळेचे गोळे असं होणार नाही. त्याच्यानंतर
दर 15 दिवसांनी मित्रांनो तुम्हाला एक सिंपल गोष्ट अगदी साधस ऑगर एक तयार करून घ्या. जो काही तुमचं तुम्ही जे काही पीक लावलेलं असेल त्याचं रूट झोन किंवा त्याचं मूळ किती खोलपर्यंत जातात हे तुम्हाला माहिती आहे, तर त्या साधारणपणे तेवढ्या लांबीचं म्हणजे मीटर दीड मीटर लांबीचं तुम्ही एक ऑगर ऑगर म्हणजे काय साधं ड्रिल की ड्रिल बीट असतो त्या टाईपचं घेतलं तरी चालेल ते घ्या. त्याला तेवढा रॉड एक वेल्ड करा आणि ते हातात धरून फिरा तुम्ही शेतात आणि ठिकठिकाणी जिथे वेटिंग बल तयार होतो समजा आता तुम्हाला 2 तास पाणी द्यायचं तर 2 तासानंतर तिथे जा त्या ठिकाणी तो ऑगर टाका आणि त्याला बाहेर काढा. या शर्तीचा ऑगर आहे तो माती घेऊन बाहेर निघेल आणि ती माती तुम्ही चेक करा की माती ओल सर्क्युट पर्यंत आहे आणि किती प्रमाणात ओली झालेली आहे म्हणजे काय तर पाणी कुठपर्यंत पोहोचलं कारण तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये दिसत नाही. जमिनीचे प्रकार बदलतात जरी आमच्या डिझायनरने सिस्टीम तुमचं एखाद्या सॉइल टाईप पकडून केलेली आहे. समजा आम्ही एखादी लाईट सॉइल पकडली किंवा हेवी सॉइल पकडली ड्रिपरचं अंतर वाढवलेलं आहे आणि सडनली तुमच्या मोठ्या शेतामध्ये कुठेतरी सॉइल थोडीशी मुरमाड झालेली आहे तर अशा ठिकाणी तुमचं वेटिंग पॅटर्न तोच मिळणार नाही जो ज्या इंजिनियरने डिझाईन करताना मनात धरलेला आहे. किंवा काही वेळेला मोठे मोठे ढेकळ असतात सॉइल प्रिपरेशन बरोबर नसतं तर तुम्हालाही खात्री करून घेणं आवश्यक आहे की हा वेटिंग पॅटर्न कारण शेवटी आपण ठिबक संचाद्वारे पाणी का देतोय तर झाडांना झाडांच्या मुळांच्या प्रक्षेत्रात पाणी मिळावं मुळांजवळ पाणी मिळावं म्हणून आपण पाणी देतो तर हे पाणी व्यवस्थित मिळतंय का याची खात्री करण्यासाठी तुम्हाला हा ऑगर हा अतिशय सोपा स्वस्त असा उपाय की तिथे कोणतं सॉइल मॉइश्चर सेन्सर नको किंवा काही नको शेतात फिरताना रॅन्डमली तुम्ही ठिकठिकाणी तो खुपसून बघा माती बघा मातीचा गोळा हातात करून बघा गोळ्या जर थ्रेड सारखा होत असेल किंवा व्यवस्थित गोळा होत असेल वरती उचलून खाली टाकल्यानंतर फुटून जात नसेल किंवा त्याचा प्रॉपर एखादी एखादा थ्रेड बांधला जात असेल याचा अर्थ वापसा स्थिती तिथे मेंटेन झाली पाणी जास्ती पण होत नाही कुठे साठवून किंवा कमी पण होत नाही तर याची तुम्ही काळजी दर 15 दिवसानंतर घेऊ शकता. ड्रिपरची पोझिशन बरोबर आहे की नाही तो जागेवरती आहे की नाही इकडे तिकडे तर सरकलेला नाहीये याची खात्री दर 15 दिवसानंतर आपल्याला करणं आवश्यक आहे. मित्रांनो आता याच्यानंतर आपण वळूया मंथली किंवा मासिक हा मासिकही असू शकतो द्वैमासिकही असू शकतो तुमच्या पाण्याच्या क्वालिटीनुसार अवलंबून आहे की किती दिवसानंतर मला करायची या ट्रीटमेंट्स आहे. तर याच्यामध्ये काय काय ट्रीटमेंट्स आहे तर याच्यामध्ये मुख्यतः तुमच्या संचामध्ये जे काही येणार आहे तर तुमच्या संचामध्ये फिल्टर वापरलं जातं चांगलं फिल्टर आहे चांगल्या रीतीने मेंटेन केलं असेल तर ज्या काही फिजिकल इम्प्युरिटीज ज्याला म्हणतो रेती माती हे किंवा शेवाळ्याचे काही प्रमाणात शेवाळ्याचे कण हे सगळे त्या फिल्टरमधून फिल्टर केले जातात. पण जे विरघळलेले क्षार आहे तुमच्या पाण्यामध्ये जे विरघळलेले क्षार तुमच्या बोरवेल मधून किंवा तुमच्या ज्या स्रोत आहे पाण्याचा तिथून येत आहेत ते तर विरघळलेल्या स्वरूपात पुढे आलेले तर त्यांना ते आणि ते सिस्टीम जेव्हा तुमची बंद होते त्यावेळेला सिस्टीम तुमची बंद केली जाते आणि उन्हात एक्सपोज होते तापतं त्यावेळेला टेम्परेचर चेंज होतं त्यावेळेला हे संचात आलेलं जे पाणी असतं त्याच्यात असलेले क्षार आहे ते आतमध्ये खालती बसायला लागतात. तर हे क्षार ज्याला स्केलिंग म्हणतो किंवा सॉल्ट प्रेसिपिटेशन आपण म्हणतो हे काढण्यासाठी जे करायचा उपचार आहे हा साधारणपणे पाण्याच्या क्वालिटीवर अवलंबून साधारणपणे महिना किंवा 2 महिन्यातून आपल्याला एकदा करावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला करावे लागते ऍसिड ट्रीटमेंट कारण हे क्षार ऍसिडमध्ये विरघळतात आणि ऍसिडमध्ये विरघळून आपण त्यांना बाहेर काढतो. बऱ्याचदा मित्रांनो पाण्यामध्ये काही जीवाणू येतात बॅक्टेरियाज. आता तुम्ही म्हणाल की बॅक्टेरियाज येतात तर बॅक्टेरियाज तर असेही डोळ्यांना दिसत नाही हा करोना नामक राक्षस तर आपल्याला डोळ्यांनी दिसतही नाहीये पण तरी पण तो इतका घात करतोय आपल्याला सगळ्यांच्या शरीराचा घात करतोय सगळ्या जगाला थांबवलेलं आहे न दिसणाऱ्या एखाद्या छोट्याच्या प्राण्याने. तर हे बॅक्टेरिया असेच तुमच्या संचाला त्रास देऊ शकतात करोना सारखे. पण कसे देतात तर बॅक्टेरिया जे असतात ते स्वतः सिस्टीम चोक करत नाही त्यांना सिस्टीम चोक करण्या इतके ते इतके मोठे नसतातच तुमच्या ड्रिपर मध्ये बसू शकत नाही पण जिथे पाणी थांबतं संच बंद केला तुम्ही संचामध्ये पाणी आहे ड्रिपरचा जो एवढसा फ्लोपात असतो त्याच्यामध्ये पाणी थोडस कॅपिलरीने अडकून राहिलेलं आहे आणि अशा वेळेला त्या पाण्यामध्ये असलेले बॅक्टेरियाज त्याला स्लाईम किंवा चिकनाश ज्याला म्हणतो आपण ती सोडतात. आणि याच्यासाठी मी नेहमी एक माझं आवडतं उदाहरण देतो की बादलीमध्ये जर तुम्ही प्लास्टिकच्या बादलीमध्ये जर पाणी भरून ठेवलेलं असेल आणि साधारणपणे दिवसभर किंवा रात्रभर पाणी ठेवा दुसऱ्या दिवशी पाणी काढून टाका आणि आतमध्ये बोट फिरून बघा तर तुम्हाला असं चिकटा जाणवेल जर तुमच्या पाण्यामध्ये बॅक्टेरियाज असतील तर ते चिकटा येईल तर हा चिकटा बॅक्टेरियाजमुळे हा चिकटा जो असतो तो बॅक्टेरियाज आहे. आता हा चिकटा काय करतो जमदा ड्रिपर मध्ये तुमचा हा चिकटा जमला आणि एखादा बारीक मातीचा कण पुढे जात असला जो बिचारा सरळ सरळपणे पुढे निघून जाऊ शकतो त्याला हा चिकटा चिटकून टाकतो म्हणजे हा मातीचा कण चिटकतो. जर प्रेशर कमी असेल संचातलं प्रॉपरली फिल्टर मेंटेन नसेल तर त्या प्रेशर ड्रिपर मध्ये एवढं प्रेशर नाहीये
की तो घुसळून त्या मातीच्या कणाला पुढे ओढून काढेल बाहेर, तर तिथे चिटकून आहे. मग एक मातीचा कण दुसऱ्या कणाला अडवतो, दुसरा तिसऱ्याला अडवतो, तिसरा चौथ्याला अडवतो. आपल्या भारतामध्ये अशी एक जण थांबला की 10 जण थांबतात, तशी गर्दी जमा होते. तसं त्या संचामध्ये पण होतं, तिथे ती सगळी गर्दी जमा होते, ज्याला ब्रिजिंग म्हणतात. आणि वरून क्षार असतातच, क्षारही तिथे जमायचा प्रयत्न करतात. तर ते सगळे एकमेका कणांना बांधतात आणि त्याला हळूहळू सिमेंटेशन करतात. जर ते साफ नाही केलं तर ते हार्ड व्हायला लागतात, त्याला सिमेंटेशन म्हणतात. तर याचं मूळ कारण काय होतं? मूळ कारण होतं ते बॅक्टेरियाज. तर बॅक्टेरियाज जर तुमच्या सिस्टीम मध्ये जास्त प्रमाणात वाढत असतील तर तुम्हाला क्लोरीन ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा शेवाळ्यासाठी तर आपण सँड फिल्टर वापरतो किंवा डिस फिल्टर वापरतो, आपण त्याच्याबद्दल परवा बघितलंच की कसे वापरायचे. पण शेवाळ्याचा बारीकसा तुकडा एखाद्या वेळेला सँड फिल्टर मधून निघून आला पुढे, किंवा जर तुम्ही सँड फिल्टर डिस फिल्टर प्रॉपरली मेंटेन नसेल केलं, तर अशा वेळेला हे शेवाळ संचामध्ये येतात. संचामध्ये हा बारीकसा तुकडा निघून जाऊ शकतो, पण तो ड्रिपरचा जो फ्लोपात असतो झिकझॅक अशाचा, त्याच्यामध्ये जाऊन तो अडकून त्याला काही पुढे जाता येत नाही. तिथून तो तिथे अडकलेला असतो, तो सिस्टीमला तिथे चोक करतो, किंवा पाईपलाईन मध्ये आतमध्ये तो शेवाळ वाढायला सुरुवात होतो आणि आतमध्ये ते एवढं वाढतं की पाईपलाईनचे साईज कमी करतो. तर शेवाळाला मारण्यासाठी सुद्धा तुम्हाला क्लोरीन ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दर महिना दीड महिन्यानंतर तुम्हाला काही डॅमेजेस झालेले आहे का पाईपलाईनला किंवा पंपाला किंवा फिल्टरला, कुठे स्क्रॅचेस आहे का, याचं एकदा काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही उंदरांचा त्रास असतो किंवा खारींचा त्रास असतो, तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील, त्या उपाययोजना देखील आपल्याला एक महिना दीड महिना दोन महिन्यानंतर करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यावरती कंट्रोल होईल. हे कसं करायचं याच्याबद्दल आपण विस्तारपूर्वक मित्रांनो चर्चा करणारच आहोत. त्याच्या आधी शेवटचा जो मुद्दा होता, जो हाफ इयरली मेंटेनन्स, तो काय आहे? तो छोटासा मुद्दा असतो पण तरी महत्वाचा आहे. तो म्हणजे तुमचा पंप आहे, हा पंप हा त्या संचासाठी पाणी पुरवणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. तर त्याचे ग्लॅन्ड असतील, त्याचे बेरिंग असतील, वॉशर्स असतील, इलेक्ट्रिकल कनेक्शन असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर मेंटेन करून घेणं आवश्यक आहे. दर 6 महिने 8 महिने 1 वर्षभरात पंपाचं प्रॉपर मेंटेनन्स करणं आवश्यक आहे, जेणेकरून तो पंप इफिशियंटली तुम्हाला तुमचं कार्य करेल, इफिशियन्सी त्याची पूर्णपणे तुम्हाला मिळेल, त्याचा पूर्ण तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं की सँड फिल्टरची सँड आतमध्ये आत घालून तुम्ही रेती बाहेर काढा, रेती तपासा. रेती काय असतं, बऱ्याचदा वारंवार बॅकवॉश केल्यामुळे वगैरे ते रेतीचे कण जे असतात, जे अणुकुचीदार कण असणं आवश्यक आहे, ते घासले जातात, त्याचे जे कोणे असतात ते उडायला लागतात आणि ती रेती गोलसर व्हायला लागते. आणि अशी गोलसर रेती जर असेल, जे अणुकुचीदार कोण असतील, ते एकमेकांमध्ये घुसलेले अडकलेले असतात आणि ते शेवाळाला मध्ये जाऊ देत नाही, पण ते जर गोलसर झाले तर ते स्मूथ झाले, मग ते शेवाळ आतमध्ये सरकून सरकून आतमध्ये जाऊ शकतं, कारण शेवाळ निसरड असतं, स्लायमी असतं, तर त्याच्यातून ते पुढे जाऊ शकतात. तर अशा वेळेला रेती चेक करा. बऱ्याचदा काय असतं की रेतीला काही क्ले पार्टिकल ऍडसॉर्प्शन ज्याला म्हणतो चिटकतात आणि हळूहळू त्याचा एक लेअर त्याच्यावरती येतो, किंवा क्षाराचा लेअर त्या रेतीच्या कणांवरती यायला लागतो. ते तुम्ही रेती हाताने घासून हातावरती घासून तपासा, तिचे कण बरोबर आहेत की नाही, का कुठे जास्ती राऊंडिंग झालेलं आहे. कारण राऊंडिंग झालेली रेती असेल तर तिचा इफिशियन्सी त्या सँड फिल्टरची तुम्हाला तेवढी मिळणार नाही. तर अशा वेळेला रेती बदलणं आवश्यक आहे तुम्हाला. जर रेती खराब झालेली असेल, ती मी असं म्हणत नाही की दर 6 महिन्यानंतरच बदलावं लागेल, तुम्ही तपासा, चेक करा, ती कदाचित 6 महिने चालेल, कदाचित वर्षभरही चालेल, कदाचित 4 महिन्यानंतरही कदाचित बदलण्याची वेळ आलेली असेल. तर तुम्ही एक सवय म्हणून आपण 6 महिन्यानंतर आपण ठरवतो की बस 6 महिन्यात एकदा मी चेक करून घेईल. रेती सहसा 6-8 महिने वर्षभर चालतेच ती, पण वर्षभरानंतर तुम्ही निदान 1 वर्षभरानंतर रेती बदलणं आवश्यक आहे, प्रॉपर सँड त्याच्यामध्ये परत रिफिलिंग करणं आवश्यक आहे. तर हे झालं अर्धवार्षिक. आणि आता आपण परत वळणार आहोत आपल्या रेग्युलर, ज्या आपण म्हटलं होतं की मंथली बाय मंथली जे काय असतील त्या ट्रीटमेंट, त्या काय करायच्या. पण त्याच्या आधी आपल्याला काही ज्या जनरल टिप्स आहेत मेंटेनन्स करण्याच्या, त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, प्रत्येक सेक्शन जो आहे किंवा आपला जो सिस्टीम आहे, ही रोज चालवा. आपण मगाशी काय मगापासून आपण बोलतो की संचामध्ये पाणी थांबतं, मग उन्हाने ते गरम होतं, मग त्याच्यामध्ये क्षार जमतात खाली, किंवा शेवाळ खाली येऊन बसत वगैरे वगैरे, हे केव्हा टाळता येईल? जर संच रोजच्या रोज चालला तर सिस्टीम ओली राहिली पाहिजे. संच रोज थोडा वेळ चालवा, गरज नसली तरी त्याला 5 मिनिटं चालवून घ्या. कारण काय असतं, हे क्षार काही एकाच दिवसात कडक होत नसतात, ते पहिल्या दिवशी सॉफ्टच असतात. कॅल्शियम असेल, काय कार्बोनेट असतील, बायकार्बोनेट असतील, पहिल्या दिवशी स्केलिंग करत नाही, ते पहिल्या दिवशी येऊन नुसते बसतात आणि हळूहळू त्याच्यावरती दुसरा लेअर, तिसरा लेअर, चौथा लेअर असा आल्यानंतर ते हळूहळू स्केलिंग करायला सुरुवात करतात. तो ओलसर आहे, तो सॉफ्ट आहे, तोपर्यंत जर तुम्ही त्याला काढून टाकलं, कारण जो
ज्यावेळेला पाणी सुरू होतं त्यावेळेला एक शार परत पुढे सरकायला लागतात, हलतात, त्याचं स्ट्रक्चर तुटतं आणि तो बाहेर निघायला सुरुवात होतो किंवा लॅटरलच्या शेवटी सरकायला लागतो, तो शेवटी जाऊन बसतो. तर त्याच्यासाठी रोजच्या रोज संच चालवणं आवश्यक आहे. अगदी पावसाळ्यात सुद्धा संच चालवा. जर तुमची माती जी आहे ही जर क्षारपण असेल थोडीशी किंवा क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही पावसाळ्यात तर जरूर चालवली पाहिजे. याचं कारण तुम्हाला सांगतो, आपण पहिल्या दिवशी सुरुवातीला शनिवारी बघितलं होतं की ड्रिप किंवा ठिबक सिंचनाचं काम काय आहे की तो ज्यावेळेला त्याच्यातून ड्रिपरमधून पाणी खालती यायला लागतं आणि ते पसरतं, खालती जातं, बाजूला जातं, तर त्या मातीमध्ये जे काही क्षार आहे ते क्षार या पाण्यामध्ये विरघळतात आणि बाहेर ढकलले जातात. तो जो काही एक वेटिंग एरिया तयार होतो त्या वेटिंग एरियाच्या आजूबाजूने हे क्षार सगळे जाऊन जमा होतात. आता हे क्षार तुम्ही मुळाच्या प्रक्षेत्रातून बाहेर काढले पण ज्या दिवशी पाऊस पडला तर पाऊस पडल्याबरोबर हे क्षार सगळे विरघळतात आणि परत सगळीकडे मुळांमध्ये येऊन पसरतात. अशा वेळेला जर तुम्ही अगदी 5-10 मिनिटं जरी संच चालवला, कारण सॅच्युरेटेड सॉइल मध्ये जास्त वेळ चालवण्याची गरज नाही, फक्त क्षार दूर करण्यापुरतं, तर क्षार तुम्ही लगेच दूर करू शकता. आणि असे जर पिकाची खताची गरज असेल तर तुम्हाला पावसाळ्यात देखील थोडा वेळ चालवणं आवश्यक असतं. दुसरा मुद्दा जे जनरल टिप्स आहे, कदाचित आमचे ॲग्रोनॉमिस्ट नेहमीच आपल्याला सांगतात की वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स वापरा. हे वॉटर सोल्युबल किंवा लिक्विड फर्टिलायझर्स हे बऱ्याचदा फॉस्फरिक ऍसिड बेस्ड फर्टिलायझर्स असतात किंवा ऍसिड बेस्ड फर्टिलायझर्स असतात. तर एक प्रकारे ऍसिड संचाला दिल्यासारखंच हे काम करतात. त्याच्यामुळे जेवढे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स वापराल तेवढं तुम्हाला मेंटेनन्सचा प्रॉब्लेम कमी येईल. म्हणजे मला आठवतं मी संगमनेरचा एक प्लॉट होता, 15 वर्षापासून सिस्टीम वापरत होता. त्यांचं म्हणणं होतं आम्ही ऍसिड ट्रीटमेंट क्लोरीन ट्रीटमेंट काही कधी केलेलं नाही, पाणी ठीक होतं, पण डेली त्यांचं म्हणजे रुटीनली वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच फक्त वापरत होते. त्याच्यामुळे सिस्टीमचा मेंटेनन्सचा प्रॉब्लेम त्यांचा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाला होता. त्याच्यानंतर बऱ्याचदा रूट इंट्रुजनचा प्रॉब्लेम होतो. रूट इंट्रुजनचा प्रॉब्लेम केव्हा येतो, जर तुम्ही सबसर्फेस करत असाल, काही ठिकाणी सबसर्फेस केलं जातं, तर त्या ठिकाणी तुमचं पाण्याचा ताण जर पडायला लागला, पाणी कमी पडायला लागलं कोणत्याही कारणामुळे, तर ते झाडाचे मुळे तेवढे हुशार असतात, त्यांना पाणी कुठून येते माहिती, ते त्या मुळाकडे त्या ड्रिपरकडे सरकायला लागतात, ड्रिपरमध्ये घुसतात आणि आतमध्ये गेलेले मुळ त्याला स्वतःहून तर बाहेर येता येत नाही, त्याला पाणी मिळण्यासाठी घुसलेला असतो, तिथेच राहत होतो आणि ड्रिपरला चोक करतो. तर रूट इंट्रुजन हा सुद्धा प्रॉब्लेम असेल, तर हा प्रॉब्लेमचा मूळ जो आहे तो पाण्याचा ताणामुळे आहे, तर पाण्याचा ताण येणार नाही याची काळजी घ्या. किंवा कधी कधी काय असतं की ड्रिपर असा उलटा असतो जमिनीकडे तोंड करून, तर त्यावेळेला सुद्धा तो रूट कदाचित तेवढे वरती येणार नाही पण ते आतमध्ये जाण्याची शक्यता असते किंवा सॉइल आतमध्ये जाण्याची शक्यता असते, तर याची काळजी घ्या. त्याच्यानंतर उंदीर आणि खारींचा त्रास हा एक फार मोठ्या प्रमाणात येणारा प्रश्न असतो नेहमी. उसाच्या क्षेत्रामध्ये तर जास्त असतो, बाकी ठिकाणी किंवा हॉर्टिकल्चरल याच्यामध्ये थोडाफार कमी होऊ शकतो पण येतो. तर उंदरांचा त्रास आणि खारींचा त्रास हा काय आहे, किती सिव्हिअर आहे याच्याबद्दल आपण बोलूया. मित्रांनो, उंदीर हा लॅटरलला चावतो किंवा त्याचं नुकसान करतो, कारण उंदरांचा स्वभावच आहे, त्याचे दात सतत वाढत असतात, त्याला काहीतरी चावणं आवश्यक असतं सतत. त्याला लॅटरल अतिशय सॉफ्ट आणि प्रॉपर एक मिडियम मिळतं, तिथे तो चावत सुटतो आणि तो पूर्ण लॅटरलला डिस्ट्रॉय करतो. तो फक्त तुमच्या ठिबक संचालच खराब नाही करत, तर तुमचं अन्नधान्यालाही खराब करतो. तर उंदीर आता असं बघितलं तर शत्रूच आहे, ठिबक संचाचाही आहे आपला पण आहे, तर हा उंदरांचा त्रास आहे. मात्र खार जी आहे ती खार फक्त कुरतडण्यासाठी कुरतडत नाही, खार ही पाणी पिण्यासाठी बऱ्याचदा त्या संचाला किंवा नळीला चावते. तर उंदराचा त्रास जर असेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही वेटेड स्ट्रीप कायम ठेवा. म्हणजे ओला पट्टा जर ठेवला तर ओलसर भागामध्ये उंदीर सहसा जायला घाबरतो, पाण्याला उंदीर घाबरतो, तर ओलसर भाग क्रॉस करून जात नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही उंदरापासून तुमच्या लाईनचा बचाव करू शकता. दुसरं, तुमच्या शेतातले साप मारू नका. साप हा उंदरांना कंट्रोल ठेवणारा प्राणी आहे. उंदरांची वाढ फार झपाट्याने होते. एक उंदरांची जोडी एका वर्षात 800 उंदीर तयार करू शकते, 800 बच्चे पैदा होऊ शकतात, एवढं झपाट्याने उंदीर वाढू शकतात. तर उंदरांवरती कंट्रोल करायला साप हे नैसर्गिक साधन आहे, त्याला मारू नका. तो उंदरांवरती कंट्रोल ठेवेल, तो तुमच्यावर तुम्हाला मदतच करेल. पण उंदीर फार मोठ्या प्रमाणात जर ते विध्वंस करत असतील तर त्याच्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे रॅट कॅम्पेनिंग करणं. आता रॅट कॅम्पेनिंग करायची कशी, तर रॅट कॅम्पेनिंग काही एकाने करून उपयोग नाही. म्हणजे तुमच्या शेतातले उंदीर मारले तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेतातून येणार, तर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र होणं आवश्यक आहे, ठरवून घेणं आवश्यक आहे रॅट कॅम्पेनिंग करायचं आहे. बघ, पहिल्या दिवशी सगळ्या शेतांमध्ये फिरा, आपापल्या शेतांमध्ये फिरा, जे काही उघडे बिळ असतील ते बिळांवरनं फक्त झाका माती टाका, त्याच्यावरती झाका त्यांना. दुसऱ्या दिवशी परत चेक करा की कोणते बिळ उघडलेले आहे, म्हणजे तिथे उंदीर असण्याची शक्यता आहे.
नंतर मग तुम्ही रॅट किलिंग जे काही केक वगैरे मिळतात त्याचे काही भजे पकोडे काही बनवून तुम्ही मुलांना मुलांना त्याच्यापासून दूर ठेवून स्वतः ते कधीच तोंडात न ढाकता त्या जे बिळ असतील त्या बिळांजवळ नेऊन ठेवा. सगळ्यांनी एकाच वेळेला हे काम करायचं आहे. एकाच दिवशी अनेक उंदर मरतील, त्याच्यामुळे उंदरांच्या पॉप्युलेशन वरती कंट्रोल येऊ शकतो. तर रॅट कॅम्पेनिंग हे अतिशय चांगलं साधन आहे उंदरांना आळा ठेवण्यासाठी. पण सर्व शेतकरी मिळून आपण ते करू शकतात. खार जर असेल तर खार मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ते पाणी पिण्यासाठी येते आणि जे शेतामध्ये मोठं झाड असतं त्या झाडावरती खारी सहसा असतात. त्याच्यामुळे ते जे झाडाच्या जवळच्या ज्या लॅटरल्स असतात त्या लॅटरांची फार दूर शेतापर्यंत येत नाही मध्ये, तर ती जी जवळची लॅटरल असते तिथे जाऊन कुरतडायचा प्रयत्न करते आणि ती परत झाडाकडे येते. तर ती झाडाजवळ येत असेल तर झाडापाशी तुम्ही पाणी ठेवा, त्याच्यामुळे ती खार कदाचित तिथे जाऊन ती पाणी पिऊ शकते आणि कदाचित तुमच्या लॅटरल्सला ती कापणार नाही. किंवा तुम्ही या चित्रात दाखवल्याप्रमाणे हा जो झाडाचा बुंदा आहे मोठ्या झाडाचा त्याच्या भोवती एखाद्या जियाचा पत्रा जो असतो त्या पत्र्याची शीट मारून द्या, साधारणपणे 1 फूट 1.5 फूट 1.5 फूट अंतर एवढी उंचीची. ज्याच्यामुळे काय होईल की ती जी खार जर खाली उतरलेली असेल तर तिला पत्रावरून वरती चढता येत नाही आणि वरती असेल तर तिला खालती येता येत नाही. म्हणजे मग हळूहळू ती खार झाड सोडून निघून जातात, त्या खारी निघून जातात आणि खारींचा पासून तुम्ही स्वतःचा किंवा ठिबक सिंचनाचा बचाव अशा रीतीने करू शकता. लॅटरल ज्या वेळेला गुंडाळून ठेवल्या जातात त्या प्रॉपर ठेवणं आवश्यक आहे. त्या म्हणजे एकाच ठिकाणी झाडाखाली जर ठेवल्या तर तिथे उंदीर किंवा खारींना आमंत्रण दिल्यासारखंच आहे. ते तिथे येऊन तुम्हाला दिसणार आणि खालचं सगळ्या लॅटरलचे बंडल गायब केलेले असतील त्यांनी. तर ते प्रॉपर एक बांधावरतीच ठेवा, दूर अंतरावर ठेवा जिथे उंदरांचा त्रास कमी होऊ शकेल. किंवा प्रॉपर एखादा बांबू वगैरे लावा आणि त्याच्यावरती टांगून ठेवा जिथे उंदीर किंवा खारी सहजपणे पोहोचू शकणार नाही अशा रीतीने तुम्ही त्याला टांगा. सावलीत टांगा, खूप उन्हामध्ये ठेवू नका त्याला. तर अशा रीतीने तुम्ही त्याला त्याचं जे लॅटरलला किंवा इनलाईन्सचे जे बंडल असतील ज्याला काढून ठेवतो आपण त्यावेळेला त्याला प्रॉपर ठेवू शकतात. आता मगाशी आपण बोललो होतो की केमिकल ट्रीटमेंट किंवा ऍसिड ट्रीटमेंट क्लोरीन ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. तर ही ट्रीटमेंट करायची कशी याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. ज्याला केमिकेशन म्हणतात म्हणजे संचामध्ये केमिकल टाकणे याला केमिकेशन म्हणतात. आणि केमिकल काय टाकतात तुम्ही तर काही ऍसिड टाकतात किंवा काही क्लोरीन टाकतात याला केमिकेशन असं म्हणतात. ते केमिकेशन करायचं कसं तर त्याच्या आधी हा जो टेबल आहे हा तुमच्या माहितीसाठी आहे की काय काय क्षार तुमच्या पाण्यामध्ये येतात आणि या क्षारांचं प्रमाण किती असलं म्हणजे चालू शकतं, किती असलं म्हणजे चालून जाईल मॉडरेट आहे आणि काय असलं म्हणजे सिव्हिअर आहे आणि ज्याच्यासाठी तुम्हाला काही ना काही ऍक्शन घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल साधारणपणे ती 0.8 पर्यंत असेल ते योग्य आहे. त्याच्या वरती जायला लागली तर तुम्हाला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा अर्थ काय की क्षार आहे, कारण क्षारातूनच इलेक्ट्रिसिटी वाहते. म्हणजे क्षार वाढले म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहण्याचं प्रमाण वाढलं पाण्यातून आणि इलेक्ट्रिसिटी वाहू शकते याचा अर्थ क्षार जास्ती असं समजून आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. किंवा टोटल सॉलिड असतील, हार्डनेस असेल संचाचा, साधारणपणे कार्बोनेट बायकार्बोनेट फार मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्सिबल आहे. तर ते 200 PPM पर्यंत असले तर चांगले, 200 पुढे मग 400, 500, 600 असेल तर तुम्हाला काही ना काही ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. त्याच्याही वरती जायला लागलं तर मग तुम्हाला सिरियस आहे. अशा वेळेला ठिबक सिंचन संच कसा वापरायचा किंवा कसा बचाव करायचा याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. तर मी माझं असं म्हणणं नाही की हा टेबल तुम्ही केलाच पाहिजे. तुम्ही वॉटर अनालिसिस केलेला असेल तर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी एखादा रिपोर्ट मिळालेला असेल. पण बऱ्याचदा असं वाटतं की रिपोर्ट बघून करायचं काय, म्हणजे सोडियमचे लेवल एवढी आहे, कार्बोनेट्स इतके, बायकार्बोनेट्स एवढे, ठीक आहे मी करू काय. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे काय आहे आणि याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो संचावरती ते जाणून घेणं आवश्यक आहे. तर इथे एक टेबल आहे, हा थोडासा टेक्निकल वाटू शकतो आपल्याला पण तरी सुद्धा मी इथे दाखवतोय व्हिडिओच्या माध्यमातून. हा इथे राहणार आहे काय, तुम्हाला कधी पुढे मागे वाटलं तर तुम्ही बघू शकता, मी याच्यावरती जास्त वेळ घालणार नाही. पण बऱ्याचदा बघायचं काय तर ड्रिपर वरती जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे क्षाराचे पाकुद्रे दिसले तर याचा अर्थ काय झाला तर तो कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम चे किंवा कार्बोनेटचे क्षार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. जर तुमचं क्षाराचं प्रमाण जास्ती असेल, जर इथे आपण मगाशी हा टेबल बघितला तर याच्यामध्ये समजा कार्बोनेट बाय कार्बोनेट हे 600 PPM वरती चालले तर तुम्हाला कदाचित कंटिन्युअस ऍसिड ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. ऍसिड ट्रीटमेंट जी केली जाते ती कंटिन्युअस किंवा इंटरमिटंट अशा दोन प्रकारांमध्ये केली जाते. तर कंटिन्युअस म्हणजे काय, तर तुमचा पीएच साधारणपणे 8.5-9 काहीतरी आहे, तुमचं क्षाराचं प्रमाण जास्ती आहे तर तुम्ही तो पीएच फक्त 7 खालती आणतात, 6.5-7 आसपास ठेवतात. जर तुमचं पाणी ऍसिडिक असेल किंवा माइल्ड ऍसिडिक असेल म्हणजे 7.5
सहा ते सातच्या दरम्यान असेल तर जे क्षार तुमच्या संतात असतात ते विरघळलेले क्षार विरघळलेल्या स्वरूपातच राहतात. ते खालती ते ऍसिडिक सोल्युशन मधून ते क्षार प्रेसिपिटेट होत नाही आणि संतात बसत नाही. तर तुम्ही संताचं पाणी 6.5-7 म्हणजे जवळपास न्यूट्रलच्या आसपासच आहे, माइल्ड ऍसिडिक आहे अशा रीतीने ठेवू शकतात. त्याला कंटिन्युअस ऍसिड ट्रीटमेंट म्हणजे कंटिन्युअसली थोड्या प्रमाणात ऍसिड संतामध्ये जात राहतं, अगदी थोडं प्रमाण असतं, खूप मोठ्या प्रमाणात लागत नाही ऍसिड. पण हा तुमच्या जर क्षाराचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि आता काय करू, मग ठिबक संच वापरू का नको वापरू असा प्रश्न असेल तर तिथे तुम्ही कंटिन्युअस ऍसिड ट्रीटमेंट वापरून ज्याला पीएच करेक्शन म्हणतात असं पीएच करेक्शन करून तुम्ही संच वापरू शकता. त्याच्यानंतर आयरन हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणातला प्रॉब्लेम आहे. आता महाराष्ट्रात तर कमी आहे, काही भागातच आहे फक्त, पण मोठ्या प्रमाणात आहे तो कच्छ भागात किंवा आंध्र प्रदेशमध्ये काही भागात आहे, ओरिसा भागात क्षाराचं प्रमाण आहे, पश्चिम बंगाल भागात काही क्षार आहे त्याच्याबरोबर आर्सेनिक क्लोराईड पण येते आयरन बरोबर. तर आयरन हा दोन प्रकारे येतो, म्हणजे एक तर बॅक्टेरियाद्वारे येतो, त्याच्यासाठी काय करायचं बघूया. पण जो केमिकलद्वारे येणारा आयरन जे जो फेरस ऑक्साईड ज्याला आपण म्हणतो जो सोल्युबल फॉर्म मध्ये विरघळलेल्या स्वरूपात आहे ज्यावेळेला तुम्ही बोरवेल मधून बोर, कारण आयरन किंवा बरेचसे मिनरल किंवा क्षार जे आहेत हे खालती असतात जमिनीत आणि ज्यावेळेला ते भूगर्भातलं पाणी तुम्ही बोरवेलद्वारे बाहेर काढतात त्यावेळेस हे विरघळलेले क्षार जे सडन चेंज इन टेम्परेचर किंवा सडन चेंज इन प्रेशर अशी परिस्थिती आली तर त्यावेळेला हे विरघळलेले क्षार हे सॉलिड होऊन त्याचं ऑक्सिडेशन व्हायला लागतं आणि ते तिथे सेटल व्हायला लागतात संचामध्ये. तर ज्यावेळेला टेम्परेचर बोरवेलच्या जेव्हा खालती असतं जमिनीत त्यावेळेला टेम्परेचर वेगळं असतं त्या पाण्याचं. ज्यावेळेला तुम्ही वरती काढतात एक तर प्रेशरमध्ये वरती काढतात त्याच्या व्हेलॉसिटी एक त्याला आणि त्याला त्याचं तापमान बदलतं अशा वेळेला ते क्षार आयरन जर असेल तो तर तो आतमध्ये सेटल व्हायला लागतो. तर तो केमिकल प्रेसिपिटेशन ऑफ आयरन म्हणजे फेरस ऑक्साईडचं फेरिक झालं ऑक्सिडेशन होऊन तर अशा वेळेला आयरन संचात सेटल होतो आणि इमिजिएटली सेटल होतो आणि फार मोठ्या प्रमाणात. आयरनचं प्रमाण जर 0.2 पेक्षाही जास्त असेल, 0.2 ppm इथे बघा हे आयरनचं प्रमाण आहे, हे 0.2 पर्यंत लो आहे, 0.21 to 0.40 हे मॉडरेट आहे, 0.40 म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात देखील असेल तरी तो त्रासदायक आहे. तर आयरन जर तुमच्या पाण्यामध्ये येत असेल तर तुम्ही कसं ओळखणार, तर तुम्हाला लालसर रंगाचं जर पापूद क्षार किंवा पापूद जर दिसले तर समजायचं की आयरन असू शकतो. पण एक खात्री बाळगा किंवा एक काळजी घ्या की लालसर हा कधी कधी लाल माती सुद्धा असते तर त्याच्यामुळे सुद्धा लालसर रंग दिसायला लागतो, बारीक मातीचे कण लालसर दिसत लागतात. तर ते खात्री करा की कशामुळे आणि हे कसं करणार, तर एखाद्या बाटलीमध्ये जे पाणी असेल तुमचं घ्या, त्याच्यामध्ये एक ब्लिचिंग पावडरचे थोडस ब्लिचिंग पावडर टाका आणि सेटल होऊ द्या आणि जे सेटल झालेलं असेल ते खालचा पापूद्र जर लाल असेल सेटल झालेला तर आयरन आहे असं समजा किंवा वॉटर अनालिसिस रिपोर्ट मधून तुम्हाला ते समजू शकतं. तर आयरन जर तुमच्या संचात येत असेल मित्रांनो तर आयरन काढण्यासाठी एरिएशन करणं आवश्यक आहे. म्हणजे काय करतो आपण बोरवेलमधल्या पाण्यामध्ये आयरन आहे ते बाहेर काढून एखाद्या मोठ्या दुसऱ्या एखाद्या टँक मध्ये ते पाणी घेतो आणि टँक मध्ये पाणी सोडताना त्याला स्टेप एरिएशन म्हणतात, म्हणजे आयरन वरून ओसंडून ते पाणी खालती जाऊ द्यायचं ज्याच्यामुळे हवेत असलेला ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये मिक्स होईल, ऑक्सिडेशन होईल, फेरस ऑक्साईड फेरिक ऑक्साईड मध्ये बदलेल आणि ही आयरन किंवा लोहाची जी पावडर आहे किंवा ती खालती बसेल आणि खालती बसल्यानंतर जे वरचं स्वच्छ पाणी आहे ते तुम्ही सिस्टीमला संचाला देऊ शकता. याच्यासाठी एरिएशन करण्यासाठी तुम्ही स्प्रिंकलर वापरू शकता किंवा जर एरिएशन जर अशा रीतीने नसेल करायचं तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये ब्लिचिंग पावडर तुम्ही त्या पाण्यामध्ये पाण्याबरोबर ऍड करू शकता. ब्लिचिंग किंवा क्लोरीन हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे आपली ब्लिचिंग पावडर तुम्हाला माहिती असेल म्हणजे कलर आपल्या रंगीत शर्टावरती जर ब्लिचिंग पावडर पडली तर तिथला रंग चालला जातो, डार्क पडतो, तर ब्लिचिंग पावडर ऑक्सिडाइज करते इमिजिएटली. तर ऑक्सिडायझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे ब्लिचिंग पावडर लगेच त्या पाण्यातल्या लोहाला आयरनला ऑक्सिडाइज करते, आयरनला खालती बसवते आणि स्वच्छ पाणी इमिजिएटली, कारण बराच वेळ थांबणार कोण रिएक्शन विपरीत, म्हणजे पाण्यातला हवेतला ऑक्सिजन मिक्स करण्यापेक्षा कुठल्या तरी आर्टिफिशियल ऑक्सिडेशन मेथडने तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर मॅंगनीज जर असेल तर काळसर रंगाचं जर तुम्हाला पापूद्र येत असतील तर समजायचं की मॅंगनीज एखाद्या वेळेस असू शकतो. मॅंगनीज बऱ्याचदा लोहा बरोबर पण येतो, म्हणजे आयरन बरोबर जर मॅंगनीज येत असेल तर जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण आयरन इमिजिएटली रिएक्ट होतो आणि लगेच प्रेसिपिटेट होतो, लगेच खाली बसतं, पण मॅंगनीजला रिएक्शनचा वेळ जास्त लागतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं नको व्हायला की तुम्ही क्लोरीन दिलेलं आहे, ऑक्सिडेशन झालं, आयरन लगेच बसला, तुम्ही संचात पाणी सोडलं, मॅंगनीज पण बरोबर होतं आणि मॅंगनीज संचात जाऊन सेटल झालं, प्रेसिपिटेट झालं, तर असं होऊ नये. म्हणून मॅंगनीज जर असेल
तर तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागतं, रिएक्शन टाइम त्याचा पूर्ण होऊ द्यावा लागतो, मॅग्नेस पण सेटल होऊ द्यावं लागतं. त्याच्यानंतर पाण्यामध्ये शेवाळ, बऱ्याचदा फार्म पण आजकाल वापरतात, पाणी साठवून ठेवलेलं असतं किंवा एखाद्या डॅम वरून पाणी आणलं जातं, त्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेवाळ असतं आणि हे शेवाळ तुमच्या सँड फिल्टरला इमिजिएट ब्लॉक करतो. म्हणजे सँड फिल्टर चांगला उपाय आहे शेवाळ थांबवण्यासाठीचा, पण तो स्वतःच इतका सारखा सारखा बॅक म्हणजे ब्लॉक होतो की सारखा सारखा बॅकवॉश करावं लागतं. तर ते जर टाळायचं असेल आणि फार मोठ्या प्रमाणात जर त्रास असेल तर आपण कॉपर सल्फेट वापरू शकता. कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूर. तर मोरचूर किंवा कॉपर सल्फेट तुम्ही कशा रीतीने वापरायचं, कारण ही कॉपर सल्फेट हे विषारी आहे, हे काळजीपूर्वकच वापरणं आवश्यक आहे. ते अगदी 1 मिलीग्रॅम पर लिटर म्हणजे एका लिटरला 1 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात वापरणं आवश्यक आहे. तर याचं गणित कसं करायचं, तर समजा जो काही तुमचा फार्म पॉन्ड आहे त्याचं एक डायमेन्शन साईज तुम्हाला माहिती आहे आणि शेवाळ हे सहसा वरच्या 2-3 फुटात होतं, जिथे जिथपर्यंत सूर्याची किरण सहजपणे पोहोचतात तिथपर्यंत शेवाळाची वाढ होते संचामध्ये. तर हे शेवाळ जर संचामध्ये वाढत असतील आणि वरच्या 2-3 फुटात वाढत असतील तर तुम्हाला वरच्या 2-3 फुटालाच ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. पूर्णच्या पूर्ण पाण्याला ट्रीटमेंट करायला भरपूर मोठ्या प्रमाणात कॉपर सल्फेट लागेल आणि ते टॉक्सिक असल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये जास्ती प्रमाणात ते टाकायचं नाहीये. तर वरच्या 2-3 फुटामध्ये किती लिटर पाणी बसतं याचं गणित करा. म्हणजे एक साधारण 50 मीटर बाय 50 मीटर आणि 1 मीटर इतकं काहीतरी अंतर आहे, तर साधारणपणे 2500 क्युबिक मीटर इतकं पाणी तुमच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याला काय अजून 1000 ने मल्टिप्लाय करून जितके काही 2,50,000 लिटर वगैरे जे काही होतील ते लिटर झाले. आता मला जर 1 मिलीग्रॅम किंवा जास्तीत जास्त 2 मिलीग्रॅम इतकं मी करू शकतो, तर 1 मिलीग्रॅम इतकं कॉपर सल्फेट एका लिटरला लागतं. तर जे काही पाण्याचं व्हॉल्यूम आहे त्याला किती मिलीग्रॅम किंवा ग्रॅम मला कॉपर सल्फेट लागेल तेवढं कॉपर सल्फेट घ्या, मोरचूर घ्या, एका कापडी पिशवीमध्ये ती भरा, त्या पिशवीला दोरी बांधा आणि ही पिशवी त्या तलावातून ड्रॅग करा वरतून फक्त. तिला खालती बुडवून टाकणं नाही किंवा कॉपर सल्फेट डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचं नाही, तिला फक्त ड्रॅग करा अशी अशी फिरवा. हा इमिजिएट इफेक्ट आहे. जर शेवाळ जर तुम्हाला फार त्रासदायक ठरत असेल आणि ते पाणी तुमचं कोणी पिण्यासाठी वापरत नसेल तर हा इमिजिएटली तुमच्या शेवाळाला कंट्रोल करेल, लगेच शेवाळ मरेल. पण काळजी घ्या, कॉपर सल्फेट विषारी आहे, ते पाणी पिऊ देऊ नका कोणाला. त्याच्यानंतर जर संचामध्ये जर शेवाळ वाढत असेल तर तिथून आपण कॉपर सल्फेट नाही देणार संचामध्ये, तिथे आपण क्लोरीन ट्रीटमेंट करणार. ती कशी करायची आपण त्याच्याबद्दल बघणार. क्लोरीन ट्रीटमेंट पण 2-3 प्रकारे करता येते. एक झाली कंटिन्युअस क्लोरीन ट्रीटमेंट, की शेवाळ सतत येतच आहे तर रोज थोडासा क्लोरीन मी संचामध्ये देत राहील, बरोबर. तर त्याच्यामुळे पण ती थोड्या प्रमाणात असेल, म्हणजे अगदी 5 PPM 7 PPM एवढंच मी क्लोरीन तिथे ठेवेल, पण जेणेकरून शेवाळाचं प्रमाण थोडंसं मी कंट्रोलमध्ये ठेवेल. सतत थोड्या प्रमाणात शेवाळ माझ्या संचात येत राहतं. इंटरमिडियंट क्लोरीन ट्रीटमेंट जसं आपण म्हटलं की मासिक किंवा द्वैमासिक एका ठराविक अंतरा कालावधीनंतर जे करायचं आहे ते इंटरमिडियंट क्लोरीन ट्रीटमेंट. खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ चाललं गेले संचामध्ये आणि पाईपलाईन वगैरे चोक जाताना दिसत आहे तर तुम्ही सुपर क्लोरिनेशन मध्ये जाऊ शकता. कंटिन्युअस क्लोरीन ट्रीटमेंट मध्ये तुम्ही जास्तीत जास्त 10 PPM पर्यंतचा क्लोरीन वापरू शकता. इंटरमिडियंट जे क्लोरीन ट्रीटमेंट आपण करतो मेंटेनन्स साठी तिथे 20 PPM पर्यंत जाऊ शकतात जास्तीत जास्त. सुपर क्लोरिनेशन हे 50-70 किंवा 80 PPM पर्यंत एक स्ट्रॉंग क्लोरीनचा डोस दिला जातो त्याच्यासाठी केलं जातं. त्याच्यानंतर बॅक्टेरियल प्रेसिपिटेशन बद्दल आपण मगाशी बघितलं, पण काही बॅक्टेरिया सल्फर प्रेसिपिटेट करतात, जसं काही बॅक्टेरिया आयरन प्रेसिपिटेट करतात, लोह सोडतात, काही बॅक्टेरिया सल्फर. सल्फर असेल तर तुम्हाला असं ड्रिपर जवळ फसफसलेलं किंवा असं व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट असं दिसेल तुम्हाला, तर ते सल्फरमुळे असेल किंवा सल्फाइड्समुळे असेल. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला क्लोरीन ट्रीटमेंटच करणं आवश्यक आहे, कारण ते बॅक्टेरियामुळे झालेलं आहे. ते जरी क्षार असले सल्फर किंवा सल्फाइड तरी कारण त्याचं बॅक्टेरिया आहे, तर क्लोरीन ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. किंवा आयरन जर बॅक्टेरियामुळे झालेला असेल प्रेसिपिटेट तर तुम्हाला क्लोरीन ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. आता क्लोरीन ट्रीटमेंट आणि ऍसिड ट्रीटमेंट हे एकत्र कधीही करू नये, ते वेगवेगळ्या वेळेला करावं लागतात. तुम्ही त्याचा ठराविक अंतराळ ठरवू शकतात आणि ऍसिड ट्रीटमेंट झाली की नंतर क्लोरीन ट्रीटमेंट, गरज कोणती काशी आहे ते आपण आता बघणारच आहोत, ते कशा करायचे ते पण आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो आपण बघूया ऍसिड ट्रीटमेंट करायची कशी. तर मित्रांनो आपल्या पिक्चरचा आता क्लायमॅक्स सुरू होतोय,
आणि क्लायमॅक्स सुरू होण्याच्या आधी जे तुमचे मित्र आजूबाजूला थिएटरच्या बाहेर बसलेले असतील तर त्यांना लवकरात लवकर मध्ये बोलवा, कारण ऍसिड ट्रीटमेंट क्लोरीन ट्रीटमेंट हा चित्रपटाचा क्लायमॅक्स समजणं त्यांना आवश्यक आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा, अजूनही तुम्ही शेअर केलेलं नसेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता देखील ही माहिती जाऊ द्या, जेणेकरून त्यांना ऍसिड ट्रीटमेंट क्लोरीन ट्रीटमेंट ह्या, कारण बरेचसे मुद्दे तर कॉमन सेन्सने आलेले होते. मी आतापर्यंत जे बोललो त्याच्यामध्ये काही टेक्निकल फार नव्हतं, जे काय होतं ते कॉमन सेन्सने आलेलं नॉलेज होतं किंवा माहिती होती, जे शेतकऱ्यांकडूनच आम्ही तुमच्याकडूनच घेतलेली माहिती ती तुम्हालाच आम्ही परत दाखवून सांगितली असं झालं. ऍसिड ट्रीटमेंट क्लोरीन ट्रीटमेंट मात्र थोडंसं तांत्रिक आहे, समजून घेणं आवश्यक आहे. त्याची भीती बऱ्याचदा लोकांच्या मनात असते, ती भीती तुमच्या मनातून जाणं आवश्यक आहे की काय करू, उगाच कोण ऍसिडला हात लावेल, उगाच कोण क्लोरीन मध्ये करेल, क्लोरीन म्हणजे काय ते समजत नाही, असं नको व्हायला. तर जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता पोहोचवा. आपण आता बोलणार आहोत ऍसिड ट्रीटमेंट कशा रीतीने करायची याच्याबद्दल. तर सर्वात पहिले ऍसिड ट्रीटमेंट करायची म्हणजे कोणत्या ऍसिडने करायची, तर एक रेग्युलर ऍसिड ट्रीटमेंट ही केली जाते साधारणपणे हायड्रोक्लोरिक ऍसिड, कारण हार्डवेअर स्टोअरमध्ये किंवा कुठेही ते सहज उपलब्ध होतं म्हणून. सल्फ्युरिक ऍसिड जर जास्ती प्रमाणामध्ये जर क्षार किंवा ड्रिप चोकिंग तुमच्या इथे झालेलं असेल तर सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही करून वापरू शकता. फॉस्फरिक ऍसिड एक प्रकारे याच्याच खताचंच काम करतात, किंवा नायट्रिक ऍसिड देखील तुम्ही वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त देखील काही ऍसिड आपण वापरू शकतो, पण ते सावधानपूर्वक किंवा जी गरज असेल त्याप्रमाणे. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग करत असाल आणि अशा ऍसिड चालणार नाही तर तिथे तुम्ही ऍस्कॉर्बिक किंवा दुसरे ऍसिड वापरू शकता जे ऑर्गॅनिकली अप्रूव्ड किंवा ऑर्गॅनिक ऍसिड आहेत. आता सर्वात प्रथम मित्रांनो एक समजणं आवश्यक आहे की ऍसिड मला लागणार किती, मला ऍसिड ट्रीटमेंट करायची तर आहे पण मी किती प्रमाणामध्ये ऍसिड वापरू, तर याच्यासाठी तुम्हाला एक गणित करणं आवश्यक आहे. गणित काय करायचं, तर साधारणपणे एक बादली घ्या, त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक लिटर मोजण्यासाठी काही असू शकतं, म्हणजे दुधाचं माप असेल, बाटली असेल एक लिटरची बिस्लरीची किंवा कुठली, त्याच्यातून 10 माप किंवा 10 लिटर पाणी एका बादलीत घ्या. त्याच्यानंतर ऍसिड ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला लिटमस पेपर वापरणं आवश्यक असतं. लिटमस पेपर सगळ्यांना माहितीच असतो, तो कुठल्याही केमिकल किंवा शाळेला जे रासायनिक साहित्य पुरवणारे दुकान असतात तिथे मिळतो आणि काही महागही नसतो तो फारसा. त्याच्यावरती या स्ट्रीपवरती कलर कोडेड दिलेलं असतं. ऍसिड ट्रीटमेंट करताना आपल्याला 4 pH ची ऍसिड ट्रीटमेंट करतो आपण, रेग्युलरली जेव्हा ऍसिड ट्रीटमेंट करतो तेव्हा 4 pH ची करतो. तर 4 pH म्हणजे काय, हा साधारणपणे हा ऑरेंज कलर जो आहे साल, तर हा कलर तुम्हाला आला पाहिजे. तर याच्यामध्ये हे जे कागद असतात हे कागद त्या द्रावणामध्ये बुडवून आपल्याला 4 pH पर्यंत आणायचे असतात. तर आता माझ्या पाण्याचं pH किती मला माहित नाही, तर 4 pH पर्यंत आणायला लागणारं ऍसिड वेगवेगळे असू शकतं. एखाद्याचं पाण्याचं pH 8 असेल, कोणाचं 9 असेल, कोणाचं 8.5 असेल, कोणाच्या क्षारांचं प्रमाण वेगवेगळं असेल, pH जरी सारखा असेल तरी. तर मला किती ऍसिड लागणार याचं गणित करण्यासाठी तुम्ही एका बादलीमध्ये 10 लिटर तुमचं जे पाणी आहे ते घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही ऍसिड जे वापरायचं तुम्हाला, समजा आता हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, हे घेतलं. त्याच्यानंतर इंजेक्शन कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये मिळतं, ते मेडिकल स्टोअरवरचं इंजेक्शन घ्या. त्याच्यावर तुम्ही सिरिंज घेऊ नका किंवा वापरू नका, त्याच्यावरती स्केल दिलेलं असतं, 1 ml, 2 ml, 3 ml, 4 ml. ऍसिड तुम्हाला थेंबाने टाकायचं असतं. तर तुम्ही एका बादलीमध्ये समजा पाणी घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिड याच्यातून एक थोडस ओतलं. ऍसिड इंजेक्शन किंवा ट्रीटमेंट करण्याच्या आधी तुमच्या हातामध्ये ग्लोव्ह असणं आवश्यक असते, डोळ्यावरती एक गॉगल असणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तुम्ही सावधानपूर्वक करू शकाल. आणि हे थेंब 1 ml घ्यायचा, या पाण्यामध्ये टाकायचा, ढवळायचा, परत 1 ml ऍसिड घ्यायचं, परत पाण्यामध्ये टाकायचं, ढवळायचं, आणि त्याचं pH या pH पेपरने चेक करायचा. तर हळूहळू तो pH जो आहे तुमचा रेग्युलर pH समजा 8 असेल तर तो 7 होईल, 6 होईल, 5 होईल, 4 होईल. तर 4 pH झाल्याबरोबर गणित करायचं की मी किती ml ऍसिड टाकलं होतं. म्हणजे असं गणित समजा की 10 लिटर पाण्याला समजा 10 ml किंवा इथे मला वाटतं गणित दिलेलं आहे मी की एक 25 m³ पर आवरचा फ्लो आहे तुमचा, 10 लिटर तुम्हाला जर करायचं आहे तर मला एक साधारणपणे 10 लिटर मध्ये मला जर 10 ml एवढं ऍसिड लागत असेल, 10 ml एवढं जर ऍसिड लागत असेल तर मला संपूर्ण संचात जे पाणी द्यायचं आहे. तर आता हे लक्षात घ्या की ऍसिड ट्रीटमेंट ही तुमच्या संचाला करायची आहे, ती तुमच्या पिकांना करायची आहे का नाही, तर याचा अर्थ काय की शेवटच्या ड्रिपर पर्यंत ऍसिड वाले पाणी पोहोचलं तर तुम्हाला संच बंद करायचा. तर किती पाणी लागेल शेवटच्या ड्रिपर पर्यंत पाणी पोहोचायला, तर याचं गणित एकदा करून घ्या. तर साधारणपणे
आता इथे जे उदाहरण दिलेलं आहे की 30 मिनिटा म्हणजे एक अर्धा तासामध्ये मला जर ऍसिड द्यायचंय तर माझा जर 25 मीटर क्यूब पर आवरचा फ्लो आहे आणि फ्लो किती आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जर नसेल तर तुमच्या स्क्रीन फिल्टर किंवा सॅन फिल्टर वरती जो फ्लो दिलेला आहे लिहिलेला आहे तो फ्लो डिझाईन फ्लो आहे असं समजून चला. म्हणजे 25 मीटर क्यूबचा 2 इंचाचा जर स्क्रीन फिल्टर तुमच्या इथे लावलेला आहे तर अर्धा तासामध्ये म्हणजे एका तासामध्ये 25,000 लिटर पाणी त्याच्यातून जाणार आहे. अर्धा तासामध्ये किती पाणी जाणार 12,500 लिटर. जर मला एक 10 लिटरला 10 मिलीलिटर एवढं ऍसिड लागतं तर 12,500 लिटर जर पाणी असेल तर त्याला किती लिटर किंवा किती मिलीलिटर मला पाणी लागेल ऍसिड लागेल. तर जसं इथे गणित दाखवलेलं आहे गणित तुम्ही बघू शकता 12,500 लिटरला 12.5 लिटरचा ऍसिड इथे मला लागणार आहे. बरोबर आहे 12.5 लिटरचं पाणी ऍसिड मला त्या एका क्लॉटची ऍसिड ट्रीटमेंट करायला लागणार आहे. ह्या गणितानुसार हे गणित वेगवेगळं असू शकतं तुमच्या पाण्याच्या पीएच नुसार. एक उदाहरण आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. आता याच्यामध्ये हे जे 30 मिनिट मी धरलेले आता हे 30 मिनिट इथे अंदाजाने टाकलेले ऍक्च्युअल वेळ किती लागणार हा वेळ सुद्धा तुम्ही काढून घेणं आवश्यक आहे. कारण एखाद्या वेळेस तुमचा प्लॉट छोटा असेल तर 20 मिनिटात पाणी पोहोचेल. एखाद्या वेळेला मोठा प्लॉट एकाच वेळेला भिजवत असाल तर कदाचित पाऊन तासही लागेल. पाणी पोहोचायला वेळ किती लागतो हे काढणं आवश्यक आहे. तर ते कसं काढायचं हे एकदाच करायची ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्या आधी इथे जे गणित दिलेलं आहे तो इंजेक्शन रेट पण त्याच्या आधी सुद्धा मी याच्याकडे येतो. सॉरी हा व्हिडिओ दाखवायचा विसरून गेलो मी बोलता. याच्यामध्ये ही ऍसिड ट्रीटमेंट साठी लागणार हे पीएच पेपर आहे. तर हे तुम्ही असं 10 लिटर पाणी मोजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग हातामध्ये प्रॉपर ग्लोव्ह वगैरे घालून तुम्ही इंजेक्शन आता पहिले पीएच चेक केलं पाण्याचा किती येतो आणि मग ऍसिड घेतलं एका मग्यामध्ये जे ऍसिड आपल्याला वापरायचं ते आणि इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये थोडस ऍसिड घेतलं 1 ml किंवा भरून घ्या आणि 1 ml सोडा पीएच चेक करा परत 1 ml सोडा परत पीएच चेक करा. सिंपल आहे. कुठल्या तरी एखाद्याला पीएच जो येईल किती एम एल मी टाकलं त्याचं गणित ठेवा आणि ते झालं. हे मगाशी मी जे तुम्हाला सगळं सांगितलं त्याचा हा व्हिडिओ. या व्हिडिओच्या लिंक सुद्धा आम्ही शेअर करणार आहोत. या व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला वारंवार बघू शकतात. आणि त्याच्यानंतर आपण मगाशी बोलत होतो की मला शेवटच्या म्हणजे मला ड्रिपर पर्यंत पाणी पोहोचायला लागणारा वेळ कसा काढू तर त्याच्यासाठी सुरू एकदाच करायची जी एक टेक्निक आहे ती असं की एका बादलीमध्ये समजा तुम्ही व्हेंचुरी वापरत असाल किंवा फर्टिलायझर टँक असेल समजा असं समजू की व्हेंचुरी वापरतात तर त्याच्यामध्ये कुठलं तरी रंगीत पाणी तयार करून घ्या. रंगीत म्हणजे निळ टाकून तयार करा निळ्या रंगाचं पोटॅशियम परमँगनेट टाका साधारणपणे लालसर रंगाचं कुठलं तरी एक रंगीत पाणी तयार करा म्हणजे आपल्याला ड्रिपरमधून येणारं रंगीत पाणी समजेल आणि ज्या सक्शन रेटने तुम्हाला व्हेंचुरीतून पाणी द्यायचं आहे त्याला सेट करा आणि शेवटच्या ड्रिपर पासून ते पाणी यायला किती वेळ लागतोय ते प्रत्येक प्लॉटचं एकदम मोजून बघा. आता सक्शन रेट कसा काढायचा हे इथे गणित दिलेलं आहे की मगाशी आपण म्हटलं की मला हे जे गणित आहे क्यू ए इक्वल टू 3.6 QS × A / V तर ए म्हणजे काय तर किती समजा मगाचं जे 10 मिलीलिटरचं जे ऍसिड लागलं होतं तो म्हणजे ए. व्ही म्हणजे काय तर 10 लिटर पाण्यामध्ये लागणारं जे 10 लिटरचं जे पाणी घेतलं तर ते. त्याच्यानंतर क्यूएस म्हणजे काय की किती फ्लोरेट आहे तुमचा समजा 25 मीटर क्यूब पर आवर वगैरे तो एलपीएस मध्ये काढू शकता तुम्ही. तो समजा 7 LPS आहे 15 मिलीलिटरचा ऍसिड लागला 10 लिटर घेतलं होतं तर मला 37.8 LPSचा व्हेंचुरीचा सक्शन रेट लागेल. म्हणजे मला व्हेंचुरी सेट करायची जर एवढ्या वेळामध्ये तर कितीला सेट करू तर मी या 37.8 LPSला सेट करणं आवश्यक आहे. म्हणजे मी व्हेंचुरीचा आज मधला वॉल आहे तो दाबून मी त्याला तेवढ्या फ्लोरेटला सेट करेल. अशा रीतीने व्हेंचुरी सेट करू शकता आणि नंतर आपण किती पाणी लागतं. तर मित्रांनो मी तुम्हाला मागाशी म्हटलं की वन टाइम ऍक्टिव्हिटी एकदाच करायची. तर कसं वन टाइम म्हणजे ऍसिड ट्रीटमेंट वन टाइम नाही पाणी जाण्यासाठी लागणारा वेळ किती लागतो शेवटच्या ट्रिपर पर्यंत पोहोचण्यासाठी हे एकदाच करून घ्या आणि एक चार्ट किंवा एखादा रजिस्टर मध्ये त्याचा एक टेबल बनवा आणि त्याच्यामध्ये लिहा की माझ्या तुमचे समजा एक मोठं क्षेत्र आहे त्याच्यात छोटे छोटे प्लॉट्स आहे तर माझ्या पहिल्या प्लॉटला समजा केळीचा प्लॉट आहे तर त्याला समजा आता जसं इथे एक उदाहरण दिलेलं आहे की 5 एकरचं क्षेत्र आहे तर 30 मिनिटं लागतात मला शेवटच्या ट्रिपर पर्यंत पाणी जायला. व्हेंचुरीवरचं प्रेशर 2 kg होतं म्हणजे सिस्टीमवरचं प्रेशर त्यावेळेचं आणि 20 लिटरची ऍसिडची मला ऍसिड लागतंय समजा क्लोरीनचंही असं तिथे काढलं जातं ते पण एक रजिस्टर असं बनवून ठेवलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेला हे गणित करायची गरज नाही किंवा बादलीत घ्या ते करा.
तुम्ही सरळ सरळ तुम्ही बघू शकता की हा चला मला आज अशी ट्रीटमेंट करायची आहे, मला किती करायची आहे, मला बनानाला मला केळीला करायची आहे, ठीक आहे चला अर्धा तासात ऍसिड ट्रीटमेंट करायची, 20 लिटरचं ऍसिड उचललं सोडलं अर्धा तासामध्ये सोडलं, जे काही मेंचुरीचा सक्शन रेट आहे त्याला ऍडजस्ट केलं आणि तो ऍसिड चाललं गेलं पुढे। अशा रीतीने तुम्ही एक रेडीमेड चार्ट बनवू शकता ज्याचा वापर तुम्ही करू शकता जोपर्यंत पाण्याची गुणवत्ता पाण्याची क्वालिटी बदलत नाही तो। आता मगाशी मी एक गणित सांगितलं, गणित सांगितल्याबरोबर थोडीशी भीती वाटायला लागते, क्यूएस क्यूए ए व्ही हे असे थोडेसे आपल्या डोक्याला त्रास देत आहे गणिती आकडे। तर मित्रांनो एक सिंपल सरळ काही हे जर करायचं नसेल, कारण आपल्याला 4 pH ची ऍसिड ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे, आपला उद्देश काय आहे आपल्याला 4 pH ने ऍसिड संचामध्ये पोहोचवणं आवश्यक आहे, आपला उद्देश गणित करणं नाहीये गणित शिकवणं नाहीये। तर कोणत्या परिस्थितीत 4 pH चं पाणी तिथे पोहोचलं पाहिजे हे आपल्याला करायचंय, तर कसं करणार, तर काहीच गणित करायची गरज नाही, एकदम सरळ सोपा सिंपल उपाय सांगतो ऍसिड ट्रीटमेंट करायचा। जे ऍसिड द्यायचंय ते ऍसिड घ्या बादलीत किंवा कॅन मध्ये घ्या, त्याला डायल्यूट करायचं असेल तर डायल्यूट करून घ्या, वेंचुरी असेल तुमची वेंचुरी घ्या, सरळ ते ऍसिड थोडंसं अंदाजाने वेंचुरीला दाबा, संचामध्ये जायला जाऊ द्यायला सुरुवात करा। आता ऍसिड संचात जातंय, संचाचा जो पहिला भाग असेल समजा स्क्रीन फिल्टर असेल तर स्क्रीन फिल्टरचा जो ड्रेन वॉल असेल तो थोडासा उघडा, थेंबा थेंबाने पाणी बाहेर येऊ द्या, तिथला पीएच चेक करा, तिथला पीएच जर समजा 6 असेल याचा अर्थ काय होतो तुम्हाला वेंचुरी थोडीशी अजून दाबावं लागेल, अजून थोडस ऍसिड पाहिजे, मग मी थोडस अजून दाबेल, मग तो पीएच समजा जास्ती दाबली गेली तर 2 होऊन गेला, मग अशा वेळेला थोडासा वॉल थोडासा अजून ढिला करेल, असं ट्रायल अँड एरर मेथडने तिथे 4 pH येऊ द्या आणि नंतर जे काही सेट झालेले त्याच्याप्रमाणे शेवटच्या पेपर पाशी जाऊन बसा, कोणतेही गणित केलेलं नाही किती वेळ लागतो ते, जो काही वेळ लागेल तेवढा लागेल, तिथे पाणी तिथे ड्रिपर पासून येणाऱ्या पाण्यात चेक करा पीएच, ज्या वेळेला 4 pH चं पाणी येईल त्यावेळेला तिथला रंग बदलेल त्या लिटमस पेपरच्या याचा, तो बदलला, याचा अर्थ संचात ऍसिड सगळीकडे पोहोचलेलं आहे। संचात ऍसिड पोहोचल्यानंतर संच बंद करा, संच साधारण मी कमीत कमी 6 तास, कारण काही जण बऱ्याच जण काय म्हणतात की नाही आम्हाला तर चालवणं आवश्यक आहे, आम्ही बंद 24 तास नाही करू शकत, पण जास्तीत जास्त 24 तास, आणि का, कारण जेवढा वेळ तुम्ही द्याल तेवढा रिएक्शन टाइम मिळेल त्या ऍसिड वाला जे पाणी आहे, 4 pH म्हणजे खूप स्ट्रॉंग ऍसिड नाहीये, त्याला थोडासा वेळ लागेल, तर ते क्षाराला विरघळेल थोडस, आणि विरघळण्यासाठी त्याला तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्याल, त्याच्यानंतर मात्र सिस्टीम तुम्ही जास्ती प्रेशरने फ्लश कराल, थोडासा बायपास वॉल्व क्लोज करा, जास्ती प्रेशर वाढवा संचाचं आणि जास्ती प्रेशरने खळखळून तुम्ही संच तुम्ही फ्लश करून टाका। आता बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की चुकून 2 pH, म्हणजे मागच्या माझ्या सेमिनार मध्ये बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की चुकून 2 pH होऊन गेलं तर काय होणार, तर काही होणार नाही मित्रांनो, घाबरू नका, जर 2 pH चं ऍसिड संचामध्ये गेलं आणि तुम्ही दिलेलं असेल तर समजा तुम्ही एक 6 तास 8 तास आहे तर 4-5 तास थांबा, कमी थांबा थोडस आणि नंतर सिस्टीम फ्लश करून टाका। ऍसिड ट्रीटमेंट झाल्यानंतर तिथला ज्या प्लॉटला तुम्ही ऍसिड ट्रीटमेंट केलेली आहे तिथे रेग्युलरली समजा जितकं पाणी देत असाल, जितका वेळ पाणी तुम्ही देत असाल, समजा तुम्ही 1-2 तास पाणी तिथे रेग्युलरली देतात त्या प्लॉटमध्ये, तर त्या दिवशी तिथे साधारणपणे 20-25 मिनिटं पाणी जास्ती द्या। का बरं जास्ती द्या, मित्रांनो काही तांत्रिक कारणास्तव नेटवर्क तुटल्यामुळे आपल्याला थोडस राहून गेलं होतं, मला खात्री आहे की आपण अजूनही जोडले गेलेले आहात, आपण निघालेले नाही आहात, आणि ज्या अर्थी तुम्ही मला ऐकता त्या अर्थी आपण अजूनही माझी वाट बघत आहात, त्याबद्दल धन्यवाद। आपण बोलत होतो क्लोरीन प्रक्रियेबद्दल, क्लोरीन प्रक्रियेमध्ये मी परत थोडस मागे जातो, मला ठाऊक नाही नक्की कधीपासून आपलं कनेक्शन तुटलेलं आहे, तरी सुद्धा क्लोरीन प्रक्रिया ही फार महत्वाची प्रक्रिया आहे, आपल्या पाण्यामध्ये असलेलं जे जीवाणू बॅक्टेरिया आहे किंवा शेवाळ आहे त्याला काढण्यासाठी आपल्याला क्लोरीन ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे। क्लोरीन कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळतो, तर सोडियम कॅल्शियम हायपोक्लोराईड जो त्याचा सॉलिड फॉर्म आहे किंवा पावडर फॉर्म मध्ये, त्याच्यानंतर सोडियम हायपोक्लोराईड आणि त्यानंतर क्लोरीन गॅस। सोडियम हायपोक्लोराईड म्हणजे काय, तर लिक्विड क्लोरीन माठामध्ये टाकायला जे जीवन ड्रॉप वगैरे जे मिळतात क्लोरोवॅट, ते लिक्विड क्लोरीन असतात, किंवा आजकाल डिसइन्फेक्शन करण्यासाठी म्हणून जे हातावरती फवारतात ते सोडियम हायपोक्लोराईड असतं किंवा लिक्विड फॉर्म ऑफ क्लोरीन असतं। तर हे झालं लिक्विड क्लोरीन आणि क्लोरीन गॅस, तर क्लोरीन गॅस तर सहसा आपण काय क्लोरीनचे सिलेंडर शेतात घेऊन क्लोरीन ट्रीटमेंट करणार नाही, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशनसाठी असतं, सहसा जास्तीत जास्त जे वापरलं जातं ते म्हणजे ब्लिचिंग पावडर, कारण ती सहजपणे उपलब्ध असते म्हणून। तर ब्लिचिंग पावडर ही जेव्हा ताजी असते म्हणजे नुकतीच तयार झालेली, तर तिच्यामध्ये जवळपास 60-65% क्लोरीन अवेलेबल असतो, पण जसजसं ती
येथे तुमच्या हार्डवेअर स्टोअर मध्ये असेल किंवा तुमच्याकडे येऊन पडून राहिली, जुनी व्हायला लागली, तर तिच्यातून क्लोरीन उडायला लागतो. म्हणून ताजी चांगली फ्रेश जास्ती दिवस नसले झालेले प्रोडक्शन डेट बघून घ्या की कधीचं प्रोडक्शन आहे, आणि जी नुकतीच प्रोड्यूस झालेली असेल साधारणपणे महिन्या दीड महिन्याच्या अंतरातली तीच ब्लिचिंग पावडर तुम्ही घ्या, ज्याच्यामध्ये कमीत कमी 50% तरी क्लोरीन तुम्हाला मिळायला पाहिजे असं आपण धरून चाललो. असं मोजता तर येणं मुश्किल आहे, पण किती क्लोरीन, तर 50% क्लोरीन तरी मिळणं आवश्यक आहे. आता इथे परत काही कॅल्क्युलेशन दिलेले आहे. जर तुम्ही सोडियम मायक्रोक्लोराईड वापरत असाल जे लिक्विड फॉर्म, किंवा कॅल्शियम म्हणजे ब्लिचिंग पावडर वापरत असाल, तर कशा रीतीने त्याचं गणित करायचं, इंजेक्शन रेटचं म्हणजे वेंचुरीला किती रेट सेट करू मी, किती एलपीएसला सेट करू, त्याच्यासाठीच हे गणित आहे. गणितांमध्ये मी परत जाणार नाही, गणित फार कठीण वाटतात तुम्हाला आणि मला सुद्धा. आपण जाऊया कशा रीतीने करायला हवी. एक काही उदाहरण दिलेले मी मुद्दा मी इथे दाखवतोय, इथे थांबतोय थोडा वेळ, जेणेकरून जर उद्याला तुम्हाला तांत्रिकरित्या अगदी गणित करूनच करायचं असेल तर तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. याच्याप्रमाणे गणित करून तुम्ही वेंचुरीचा सक्शन रेट वगैरे सेट करू शकता. पण मित्रांनो, ब्लिचिंग पावडर कशी करायची याच्याबद्दल थोडस, याच्यात ब्लिचिंग पावडर मध्ये किंवा क्लोरीन ट्रीटमेंट करताना तुम्हाला थोडंफार गणित करावं लागतं, पण ते पण काही गणित जास्ती नाहीये. समजा आपण असं समजू की मी एक इंटरमिटंट क्लोरीन ट्रीटमेंट करतोय, म्हणजे कसं जर महिना दोन महिन्यानंतर जी करतोय ती साधारणपणे 20 PPM मला क्लोरीन, 20 PPM चा क्लोरीन मला हवा आहे. पाण्यात जो देतो मी 20 PPM चा क्लोरीन हवा आहे. आता 20 PPM चा अर्थ काय की 20 mg/L, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 20 mg. मगाशी आपण गणित केलं होतं, समजा एक 25 m³ तुमचा फ्लो आहे किंवा 25 m³ फिल्टरवरती लिहिलेलं आहे, अर्धा तासामध्ये समजा तुम्हाला क्लोरीन ट्रीटमेंट करायची आहे, याचा अर्थ तुम्ही 12,500 लिटर पाणी देणार आहात संचामध्ये अर्धा तासामध्ये. तर मला जर 1 लिटरला 20 mg क्लोरीन हवा आहे, तर मला 12,500 लिटरला किती मिलीग्रॅमचा क्लोरीन लागणार आहे, तर साधारणपणे इथे गणित केलं तर 250 mg/L ग्राम मध्ये कन्वर्ट करून 250 ग्रॅम म्हणजे 0.5 किलोचं मला साधारणपणे क्लोरीन लागणार आहे. आता आपण मगाशी म्हटलं की क्लोरीन हा 50% असेल. समजा मी ब्लिचिंग पावडर घेतली, 1 किलोची ब्लिचिंग पावडर घेतली, तर त्याच्यामध्ये मला 500 ग्रॅमचा क्लोरीन मिळेल. 50% जर असेल तर 500 ग्रॅमचाच, याचा अर्थ काय, जर मला 250, मला ज्यावेळेला 20 PPM हवं आणि त्याच्या हिशोबाने जर मी 250 ग्रॅमचं गणित काढतोय क्लोरीनचं, याचा अर्थ मला 500 ग्रॅमची ब्लिचिंग पावडर म्हणजे 1/2 किलो ब्लिचिंग पावडर मी घेणार. 1/2 किलो ब्लिचिंग पावडर मध्ये अंदाजाने समजा ती ताजीच असेल तर मला 50-55% पर्यंतचा क्लोरीन त्याच्यामध्ये मिळणार आहे. क्लोरीन म्हणजे त्याच्याप्रमाणे आपण गणित केलं. क्लोरीन साठी देखील हे क्लोरीन पेपर मिळतात, त्याच्यामध्ये 5, 10, 20, तर साधारणपणे हा जो जांभळा रंग आहे व्हायलेट कलर तो 20 PPM चा आहे. त्याच्यात पीएच पेपर सारखाच हा पीएच पेपर असतो. क्लोरीन ट्रीटमेंट करताना जर तुम्ही कॅल्शियम हायपोक्लोराईड वापरत असाल म्हणजे ब्लिचिंग पावडर वापरत असाल मित्रांनो, तर ते कशी करायची याच्याबद्दल पण थोडस जाणून घेऊया. तुम्ही एक बादली घ्या, जसं इथे मी हे ब्लिचिंग पावडर आणलेली याच्यामध्ये, याच्यामध्ये टाकली जी काही क्वांटिटी पाहिजे मला ती याच्यामध्ये मी उरली. ब्लिचिंग पावडर ही पावडर घेतली, समजा ही चमच्यात मी ब्लिचिंग पावडर घेतली, इथे तर तुम्हाला दाखवणं मुश्किल आहे, इथे फक्त प्रयोगाखाली मी दाखवलो आणि त्याला मी हलवून घेतलं. ढवळून घ्या पूर्णपणे आणि ढवळून साधारणपणे 15-20 मिनिटं त्याला सेटल होऊ द्या. पूर्णपणे विरघळल्यानंतर 15-20 मिनिटं स्थिर होऊ द्या. स्थिर केल्यानंतर याच्यातला जे क्लोरीन कॅल्शियमचा जो साखा आहे, चुना ज्याला आपण म्हणतो, तो चुन्याची निवळी तयार करतो थोडक्यात. आपण निवळीवरती आली चुना जो आहे कॅल्शियमचा साखा तो खालती बसला. त्याच्यानंतर एक फडकं घ्या, स्वच्छ पांढरं फडकं घ्या, ते दुसरी जी बादली घ्या, एक दुसऱ्या बादलीवरती फडकं लावा किंवा कोणतंही फिल्टर घ्या आणि त्याच्यातून हे पाणी गाळा. याच्यातून हे ते तयार केलेलं जे पाणी असेल ते तुम्ही गाळा. त्याच्यामुळे काय होईल की कॅल्शियमचा जो साखा आहे चुना तो सगळा त्याच्यातून निघून जाईल, कारण आपल्याला चुना सिस्टीम मध्ये द्यायचा नाही, कॅल्शियम आपल्याला द्यायचा नाही संचात. त्याच्यामुळे ड्रिपर चोक होऊ शकतात. फक्त चुन्याची निवळी म्हणजे क्लोरीनचं पाणी आपल्याला संचात द्यायचंय. तर क्लोरीनचं पाणी संचामध्ये, जे क्लोरीनचं पाणी गाळून घ्या आणि हे गाळलेलं क्लोरीनचं पाणी मग तुम्ही संचामध्ये देऊ शकतात. संचामध्ये हे पाणी गेलं, जे ठराविक वेळ तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आधी, अर्धा तास किंवा जो काही 20-25 मिनिटं शेवटच्या ड्रिपर पर्यंत पोहोचायला लागणारा वेळ, तेवढ्या वेळात तुम्ही ते सगळं द्या. क्लोरीन ट्रीटमेंट करताना एक गोष्टीची, जेव्हा हे ढवळतात किंवा तयार करतात त्यावेळेला एक गोष्टीची हे काळजी घ्या की क्लोरीन हा विषारी वास वायू आहे. म्हणजे आता सुद्धा मी क्लोरीन याच्यात टाकला तर वास यायला लागलाय, ती बंद खोली मला वास जाणवतो इथे. हा क्लोरीन ज्यावेळेला तुम्ही इनहेल करतात तर ते तुम्हाला फुफ्फुसाची श्वास घेण्याची प्रक्रियेला गतिरोध करतो. म्हणजे काय, तुम्ही श्वास अडकतो, तुम्हाला सफोकेशन ज्याला म्हणतो ना आपण, घुटमळतो, घुसमटतो, तसं घुसमटायला लागतं.
तर क्लोरीन टॉक्सिक आहे. क्लोरीन वरती असं झुकून तुम्ही ढवळू नका की ज्याच्यामुळे त्याचे वाप तुमच्या नाकातोंडात जाईल. लहान मुलांना क्लोरीन गॅस गॅस पासून दूर ठेवा आणि मग क्लोरीन द्या. त्याच्यानंतर हा क्लोरीन गेल्यानंतर शेवटच्या याच्यापाशी चेक करा, गेल्या गेल्या पीपीएम पेपरने चेक करा की तुमचं पीपीएम जे काही 20 पीपीएम पाहिजे होतं ते 20 पीपीएम तुम्हाला मिळालंय की नाही. 24 तास संच बंद ठेवा. जे काही शेवाळ असेल, जीवाणू असतील, त्यांना क्लोरीनला बरोबर रिएक्शन होतील, ते त्यांना त्यांचे जे सेल स्ट्रक्चर ब्रेक करतं त्याला तो त्याची ग्रोथ इनहिबिट करतो. त्याच्यानंतर ते मरून जातात, त्याची वाढ होऊ शकत नाही. त्याच्यानंतर परत संच सिस्टम फ्लश करून घ्या आणि अशा रीतीने तुम्ही ब्लिचिंग पावडरने क्लोरीन ट्रीटमेंट करू शकता. जी काळजी घ्यायची त्याच्याबद्दल आपण मगाशी बोललो. ऍसिड ट्रीटमेंटच्या वेळेस ही काळजी घ्या की ऍसिड मध्ये पाणी टाकू नका. ते ऍसिड उसंबळून तुमच्या अंगावरती येऊ शकतं, उसंबळून येऊ शकतं. पाण्यामध्ये ऍसिड टाका म्हणजे ते उसंबळून जास्त येणार नाही. ऍसिड अंगावर पडलं तर साबणाने इमिजिएटली त्याला भरपूर घासा, अल्कलाईन असतं साबण, त्याच्यामुळे त्याचा परिणाम कमी होईल तो. त्याच्यानंतर ऍसिड ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही स्क्रीन फिल्टरला किंवा जो काही मेटल पार्ट आहे, क्लोरीन ट्रीटमेंट असेल किंवा ऍसिड ट्रीटमेंट असेल, त्याच्यानंतर तुम्ही तो स्क्रीनचे जे काही मेटल पार्ट असतील किंवा फिल्टरचा असेल, संचातला जो असेल, त्याला स्वच्छ धुवून घ्या किंवा त्याच्यानंतर स्वच्छ पाणी त्याच्यातून जाऊ द्या. कारण काय असतं की ऍसिड किंवा क्लोरीन हे ऑक्सिडायझिंग एजंट आपण बघितलं, त्याच्यामुळे गंजू शकतो, खराब होऊ शकतो, वीक होऊ शकतो, तुकडे पडू शकतात मेटलचे, तर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे आपल्याला. त्याच्यानंतर ऍक्च्युली ऍसिड ट्रीटमेंट किंवा क्लोरीन ट्रीटमेंट करण्याच्या आधी सँड फिल्टर जर तुम्ही वापरत असाल तर करण्याच्या आधी त्याला फ्लश करून घ्या प्रॉपरली. कारण हे कुजवतात, ऍसिड असेल किंवा क्लोरीन असेल हे त्या त्याला कुजवतात. सॉरी. आणि मग हे कुजलेले गोष्टी कुजून बारीक तुकडे पडून संचात जाऊ शकतात. म्हणून सँड फिल्टरला प्रॉपर बॅकवॉश करून घ्या. त्या संचामध्ये असलेले बारीक कण बिन सगळे शेवाळाचे तुकडे सँड फिल्टर मध्ये असलेले काढून टाका. तर ह्या काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छितो इथे. की आपण मगाशी बोललो की चोकिंगची सिस्टीम समस्या कमी करायची असेल तर तुम्ही संच नेहमी ओला ठेवा, रोजच्या रोज चालवा. त्याच्यानंतर सिस्टीम ज्या प्रेशरला चालवायची तिथेच करा, त्याच प्रेशरला चालवा. ड्रिपर वरच्या बाजूला असतील तर तुम्ही एक्सेल सारखे ड्रिपर वापरा असाल तर वरच्या बाजूला ठेवणं जास्त योग्य आहे. त्याच्यानंतर एक छोटासा टीप आहे इथे की बऱ्याचदा काय असतं की आपण म्हणतो प्रेशरला चालवा, योग्य प्रेशर ठेवणं आवश्यक आहे, पण सिस्टीम मध्ये प्रेशर ठेवणं तुमच्या हातात नसतं कधी कधी. व्होल्टेज कमी झालं तर प्रेशर डाऊन झालं, प्रेशर डाऊन झालं मग तुम्ही प्रेशर वाढवणार कुठून. किंवा कधी कधी फिल्टर प्रॉपरली मेंटेन नसतील, चोक होते, तुमचं लक्ष नाही, प्रेशर डाऊन झालं, सिस्टीम लो प्रेशरला चालते. तर अशा वेळेला पाणी तर देणं आवश्यक आहे. लो प्रेशरला ठीक आहे, लो प्रेशरमुळे जे काही त्रास होतील ते होतातच आहे, पण पाणी देणं आवश्यक आहे, योग्य प्रमाणात पाणी देणं आवश्यक आहे. तर अशा वेळेला त्या जो काही प्लॉट आहे तुमचा, त्या प्लॉट मधल्या शेवटच्या नळीच्या जो शेवटचा ड्रिपर आहे त्याच्या पुढे जितके काही तुम्ही ड्रिपर त्या झाडांपाशी दिलेले असतील किंवा 1 मीटर अंतरावरती जितके ड्रिपर असतील समजा, तेवढे ड्रिपर जवळजवळ लावून घ्या. समजा आता समजा असं म्हणलं की केळीचा प्लॉट होता, 16 लिटरचं पाणी तुम्हाला द्यायचं होतं, 8 लिटरचे 2 ड्रिपर तुम्ही लावलेले होते, हे 8 लिटरचे 2 ड्रिपर तुम्ही शेजारी शेजारी लावून घ्या. शेवटी शेवटच्या लॅटरलच्या शेवटी एकदम. आणि एक बादली घ्या, ती बादली तिथे खड्डा खोदून त्या खालती जमिनीमध्ये पुरून टाका. आणि त्या बादलीमध्ये किती पाणी द्यायचं, समजा त्या पिकाची पाण्याची गरज, समजा केळी आहे तर साधारणपणे 30 लिटरचं पाणी तुम्हाला रोजचं द्यायचं आहे, तर 30 लिटर वरती एक मार्किंग करून द्या फक्त. आणि कारण बऱ्याचदा काय असतं की प्रेशर वगैरे या गोष्टी थोड्याशा तांत्रिक वाटायला लागतात. तुम्ही तर हुशार आहात, तुम्हाला त्या गोष्टी समजतात, परंतु शेतातला जो गरीब माणूस असतो त्याला या गोष्टी कळत नाही. प्रेशर गेज, प्रेशर सगळं हँडल करणं त्याला जमत नाही. तर त्याला एकच सांगायचं, बाबा पाणी इथपर्यंत भरलं तर तो प्लॉट बंद करायचा आणि दुसरा प्लॉट चालू करायचा. म्हणजे शेवटची जर ते समजा 30 लिटरचं पाणी गेलं, याचा अर्थ संचातल्या प्रत्येक झाडाला, त्या प्लॉट मधल्या प्रत्येक झाडाला कमीत कमी 30 लिटरचं पाणी त्यात दिलंच गेलेलं आहे. तर याच्या दृष्टीने याद्वारे तुम्ही खात्री करू शकता की जेवढं म्हणजे अगदी प्रेशर कमी आहे, जास्ती आहे, काही कारणामुळे अपडाऊन होत आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा जेवढं पाणी पाहिजे ते लो प्रेशरला जरी गेलं असेल तरी तेवढं पाणी मिळालेलं आहे की याची खात्री तुम्ही करून घेता. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, या तुम्हाला कामास येऊ शकतात. एक अजून महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे सिस्टीमची हेल्थ कशी चेक करायची. कारण मगाशी आपण बघितलं ऍसिड ट्रीटमेंट करायला पाहिजे, क्लोरीन ट्रीटमेंट करायला पाहिजे, पण मी केव्हा कोणती ट्रीटमेंट करू, मला कसं समजेल,
तर मित्रांनो हे असं आहे की आजार काय आहे हे मला कसं समजेल, तर त्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर जसं तुम्ही डायग्नोसिस करतो डॉक्टर तुमचं, तसं सिस्टीमचं डायग्नोसिस करणं तुम्हाला आवश्यक आहे. तर डायग्नोसिस कसं करायचं, सिंपल आहे. स्क्रीन फिल्टर काढला तुम्ही, स्क्रीन फिल्टर चेक करा, त्याच्यात काही चिकनाश दिसते का, म्हणजे मग बॅक्टेरियाचे कदाचित त्याच्यात प्रमाण पाण्यामध्ये असेल, किंवा त्याच्यावरती काय दिसते का स्क्रीन, कारण पहिला फिल्टर स्क्रीन फिल्टर असेल कदाचित, तर त्याच्यावरती काही काडी कचरा जे काही दिसतं ते बघा की रेती येते का, याचा अर्थ संचात रेती जाते, क्षाराचं काही येत आहे का, तर क्षार असू शकतात, किंवा चिकनाई येते याचा अर्थ बॅक्टेरिया असू शकतात, शेवाळ दिसतंय तर शेवाळ असू शकतं. त्याच्यानंतर लॅटरल जी आहे संचातली तिथे जा, लॅटरल लॅटरलच्या पुढे एक पांढरा स्वच्छ रुमाल घ्या, ती लॅटरल त्याच्यातून उघडा, त्या रुमालातून पाणी जाऊ द्या, पाणी सगळं गाळलं जाईल, पाण्यामध्ये लॅटरलच्या शेवटी जे तुमचे संचात जे काही येतं ते सगळं लॅटरलच्या शेवटी आलेलं असतं, ते तिथून तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर लॅटरलचा जो भाग उघडलेला आहे तुम्ही आतमध्ये बोट घालून चेक करा की काही चिकनाश वाटते का तिथे, चिकटपणा, म्हणजे बॅक्टेरिया आतमध्ये असू शकतात, कारण बॅक्टेरिया तर तुम्हाला इथे का याच्यावरती दिसणार नाही, पण इथे तुम्हाला दिसू शकतं की स्केलिंगचे पापुद्रे आलेले आहे का, म्हणजे क्षार आहे, बारीक शेवाळ दिसतंय का याचा अर्थ शेवाळ आहे, रेतीचे कण किंवा माती दिसतंय का याचा अर्थ फिल्टरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर हे अशा रीतीने सिस्टीमचं तुम्ही सहज रीतीने डायग्नोसिस किंवा त्याची हेल्थ चेकअप तुम्ही तुमच्या संचाची करू शकतात की माझ्या संचाची हेल्थ कशी आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे. मग क्षाराचं पापुद्र दिसत आहे तर मला ऍसिड ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे, शेवाळाचे तुकडे येत आहेत तर मला क्लोरीन ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे, हे तुम्ही ठरवू शकतात. किंवा मातीचे कण येत आहेत, रेतीचे कण येत आहेत, याचा अर्थ फिल्टरमधून एक तर ते पास होत आहेत किंवा फिल्टरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, फिल्टरची जाळी फाटली आहे काय, हे तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो हे छोट्या छोट्या टिप्स आहे ज्याच्यातून तुम्ही संच कसा योग्य रीतीने त्याचा निगा राखायची, त्याची देखभाल कशी करायची हे तुम्ही करू शकता. तर आता इथे मी थांबतो. इथे तुम्हाला जर काही मित्रांनो अडचणी असतील तर निश्चितपणे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कॉमेंट्स करा. आता जर सेशन जे चालू आहे तिथेच तुम्ही कॉमेंट्स करा, तुमचे प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नांना तुमच्या कॉमेंट्सला जरूर उत्तर देऊ. तुमच्या मित्रांपर्यंत या सगळ्या हे जे वेबिनार चालले हे शेअर करा, त्यांचेही काही कॉमेंट्स असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. माझा मोबाईल नंबर जे वेबिनारचे जे फ्लॅग्स तुम्हाला दिले होते त्याच्यामध्ये दिलेले आहे, माझ्या मोबाईलवरती तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कोणतीही अडचण असेल, संच चालवण्यासंदर्भातली असेल, उभारणी संदर्भातली असेल, जे ऑपरेशनल प्रॉब्लेम इन्स्टॉलेशनचे प्रॉब्लेम्स काही असतील, प्रॉडक्ट संदर्भातल्या काही तुम्हाला त्रुटी जाणवत असतील किंवा वाटत असेल की काही सजेशन द्यावा, आणि मेंटेनन्स संदर्भातली तुम्हाला काही शंका असतील कशा रीतीने केला व्हायला पाहिजे, किंवा हा तर एक फक्त ठिबक संचाच्या मेंटेनन्सच्या बाबतीत आपण बोललो, तुम्ही कदाचित पॉलिहाऊसवाले असाल, पॉलिहाऊस ग्रोअर्स असाल, ग्रीन हाऊसवाले असाल, तिथे फॉगरचे मेंटेनन्स किंवा इतर काही गोष्टी त्याच्यामध्ये येतात, तर त्यांचं कशा रीतीने केलं गेलं पाहिजे याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला जर काही चर्चा करायची असेल, काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर निश्चितपणे तुम्ही मित्रांनो आम्हाला कॉल करू शकता. तुम्हाला ही सेवा देणं हेच आमचं कर्तव्य आहे, यातच आम्हाला आनंद आहे. तर मला आशा आहे की आजचं जे वेबिनार आहे हे तुम्हाला निश्चितपणे आवडलं असेल, आवडलं असल्यास निश्चितपणे जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि निश्चितपणे तुमच्या कॉमेंट्स कळवा. आता मी इथेच थांबतो, आपली रजा घेतो, धन्यवाद, आपल्या कॉमेंट जरूर कळवा, त्याची मी वाट बघत आहे. थँक्यू व्हेरी मच.